गुड मॉर्निंग। पाहते की 15 जून पासन आपली जी राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅच सुरू झालेली आहे, तर त्याचे गेले काही दिवस ज्याला आपण डेमो लेक्चर्स म्हणतो किंवा इंट्रोडक्टरी लेक्चर्स म्हणतो, तर ती या बॅचवरती आपल्या बॅचवरती झालेली, ज्याच्यामध्ये मला वाटतं की आतापर्यंत ही जी राज्यसेवा परीक्षा जी आहे या परीक्षेचं सर्वसाधारणपणे स्वरूप काय आहे हे तुमच्या आता लक्षात आलेलं असेल। आज पण आपण त्याच्याबद्दलच्या काही बाबी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये डिस्कस करू। दुसऱ्या बाजूला पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, या परीक्षांच्या टप्प्यावरती जे विषय आपल्याला अभ्यासासाठी आहेत, तर ते कोणकोणत्या टप्प्यावरती कोणकोणते विषय आहेत, किती मार्कांच्यासाठी ते आहेत, आणि आपण अभ्यास करत असताना त्या विषयांचा कशा पद्धतीने करायला पाहिजे, आपला अप्रोच त्या विषयांच्या तयारीबद्दलचा कसा असायला पाहिजे, अशी काही लेक्चर्स आतापर्यंत झालेले आहेत। आणि इथून पुढच्या आठवड्यामध्ये किंवा इथून पुढेही जे उरलेले विषय आहेत तर त्यांच्याबद्दलची तशी लेक्चर्स ही आपली होणार आहे। आता आपण ज्या बॅचमध्ये आपण असं म्हणू की प्रिपरेशन करतोय, तर सुरुवातीला तुम्हाला हे सांगितलेलं असेल की जी डिस्क्रिप्टिव्ह अशा पद्धतीची परीक्षा असणार आहे, 2025 पासून जो पॅटर्न सुरू होतोय तर त्याला समोर ठेवून ही बॅच होते। पण जर आपण असं म्हणू की तुमच्यापैकी अनेक जण असे असतील की जी 24 ची जी एक्झाम आहे तर तेही देतील, आणि समजा तुम्ही ते पास झाला तर मेन्स मध्ये जे वेगळे काही घटक असणार आहेत तर त्याची टेस्ट सिरीज, त्याच्या नोट्स ज्या आहेत आणि त्याची रेकॉर्डेड लेक्चर ज्याला आपण म्हणतो, तर तेही तुम्हाला अवेलेबल करून दिले जातील। त्यामुळं ही जी बॅच आहे तर त्या बॅच मध्ये आपला फोकस मात्र असेल तो डिस्क्रिप्टिव्ह अशा पद्धतीच्या पॅटर्न वरती, पण तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पद्धतीची जी एक परीक्षा शिल्लक राहते त्याच्याबद्दल जर काही मदत लागणार असेल तर ती सर्व प्रकारची मदत आपल्या संस्थेतर्फे, अकॅडमीतर्फे उपलब्ध करून दिली जाईल। पण आत्ता मात्र ही बॅच सुरू होत असताना इथून पुढचा जो काही आपण म्हणू की या बॅचचं शेड्यूल असेल तर ते मात्र डिस्क्रिप्टिव्ह अशा पद्धतीची जी परीक्षा आहे तर त्या परीक्षेला समोर ठेवूनच असणार आहे। आता ही जी परीक्षा आहे या परीक्षेबद्दल हे तुम्हाला जो सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबस मध्ये आणि इन जनरल आतापर्यंतची जी लेक्चर्स झालेले आहेत तर त्या लेक्चर्स मधनं तुम्हाला हे लक्षात आलेलं असेल की ही जी परीक्षा आहे ज्याला आपण राज्यसेवा परीक्षा म्हणतो, तर ही प्रामुख्याने या 3 टप्प्यांच्या मध्ये घेतली जाते। त्यातला पहिला टप्पा आहे ज्याला आपण पूर्व परीक्षा म्हणतो, ज्या परीक्षेला चाळणी परीक्षा ही म्हटलं जातं। त्याचं कारण काय आहे तर या पूर्व परीक्षेचे मार्क्स जे आहेत ते तुमच्या काय फायनल सिलेक्शन मध्ये त्या अर्थानं काउंट होत नाहीत। पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर यामधल्या 200 किंवा 400 मार्कांचा संबंध जो आहे हा त्या ठिकाणी संपून जातो। आणि पूर्व परीक्षा कशासाठी घेतली जाते, तर पूर्व परीक्षा घेण्यापाठीमागचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की या परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत, उमेदवार आहेत, तर त्यांच्यापैकी कोण सिन्सिअर आहे, अभ्यास करणार आहे, एक प्रकारे एमपीएससीला आयोगाला जे आहे ते तपासायचं। कारण पात्रता आपल्याला माहिती आहे बरोबर की वयाची 19 वर्ष पूर्ण असणं, तुम्ही ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असाल किंवा ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं असेल तर ती परीक्षा तुम्हाला देता येते। आणि तिसरा महत्वाचा उल्लेख येतो तो म्हणजे भारताचं नागरिक असणं, आणि अशा पात्रता पूर्ण करणारे अनेक जण आपल्या आजूबाजूला दिसतात। आणि मग यापैकी कोण या परीक्षांची खरोखर तयारी करतोय, कुणी या परीक्षा पद्धतीला समजून घेतलेलं आहे आणि योग्य प्रकारे या परीक्षा पद्धतीला समजून घेऊन पण अभ्यास करतोय, हे खरं तर आयोगाला शोधायचंय, तपासायचंय। आणि त्याच्यासाठी हा ज्याला आपण पूर्व परीक्षा म्हणतो, स्क्रीनिंग टेस्ट म्हणतो, चाळणी परीक्षा म्हणतो, त्याचा टप्पा या ठिकाणी ठेवला गेला। आता त्याच्यामध्ये 2 पेपर्स आहेत हेही तुम्हाला माहिती आहे बरोबर। पहिला पेपर आहे ज्याला आपण जीएस म्हणतोय, सामान्य अध्ययन म्हणतो। दुसरा पेपर आहे ज्याला आपण ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणतो। आणि या दोन्ही पेपर्स मध्ये तुम्हाला हेही माहिती आहे की पाठीमागच्या वर्षीपासून यामधला जीएसचा जो पेपर आहे हाच फक्त आता या परीक्षेमध्ये, त्या अर्थानं आपण असं म्हणू की तुमच्या मेरिट निश्चित करण्यामध्ये जास्त महत्वाचा ठरतोय। कारण सीसॅट जो आहे हा तुम्हाला क्वालिफाईंग केलेला आढळून येतो, त्याच्यामुळे त्यामध्ये एक मिनिमम स्कोर मिळाला तर प्रामुख्यानं मेरिट जे ठरणार असेल ते प्रिलिम मधलं आपण म्हणू की या जीएसच्या पेपरवरती निश्चित होणार आहे।
आणि ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आहे बरोबर. तुम्हाला हे पण माहिती आहे की प्रश्न असेल त्याच्या खाली 4, 3 किंवा 5 पर्याय दिलेले असतील आणि त्याच्यापैकी बरोबर पर्याय आहे की ज्याच्यावरती आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये फक्त मार्क करायचं, ज्याला आपण लेखी म्हणतो अशा पद्धतीचा आपण आपल्या एक्झामचं नाव आणि आपण म्हणू की आपल्या एक्झामचा जो सीट नंबर आहे तर तो वगळता आपल्याला या प्रिलिममध्ये त्या अर्थानं उत्तरपत्रिकेमध्ये काही लिहायचं नाही. त्याच्यानंतर मुख्य परीक्षा आहे 1750 मार्कांची, ज्याचं स्ट्रक्चर पण तुम्हाला माहित आहे बरोबर. मग त्याच्यामध्ये इंग्लिश मराठीचे पेपर्स आहेत जे परत तुम्हाला क्वालिफाईंग ठेवलेले दिसतात आणि इंग्रजी आणि मराठीचे पेपर्स ठेवण्यापाठीमागचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की त्या भाषेची तुमची स्किल्स जे आहेत हे तपासणं हा प्रामुख्याने इंग्रजी आणि मराठीच्या पाठीमागचा उद्देश आहे की तुम्हाला इंग्रजी आणि मराठीमध्ये व्यवस्थित लिहिता येतं का, तुम्हाला काही बाबी त्या ठिकाणी मांडता येतात का, आणि त्याच्या पलीकडं त्या अर्थाने इंग्रजी आणि मराठीचे पेपर्स आणि त्याचं काही आपण त्या अर्थाने एकूण या परीक्षेमध्ये तितकंसं महत्व मानत नाही कारण प्रत्येक क्वालिफाईंग स्वरूपाचे असलेले आढळून येते. मग निबंधाचा पेपर आहे, तुम्हाला स्ट्रक्चर माहित आहे बरोबर, तुम्ही जे लेक्चरला येत आहे तर त्याच्यामध्ये सिलेबस जो दिलेला आहे तर त्याच्यामध्ये पण हे स्ट्रक्चर तुम्हाला दिलेलं आहे. मग निबंधाचा एक पेपर आहे, जीएसचे पेपर्स आहे, एक ऑप्शनल विषय आपल्याला या ठिकाणी एक प्रकारे या मुख्य परीक्षेसाठी निवडावा लागतो आणि त्याची जवळपास 24-25 विषयांची यादी जी आहे ही पण एमपीएससीने आपल्याला दिलेली आहे. आणि मुख्य परीक्षेचं स्वरूप जे असेल तर ते आपण असं म्हणतो की दीर्घोत्तरी असणार आहे किंवा त्याच्यासाठी दुसरा एक शब्द वापरला जातो तो म्हणजे ते पारंपरिक असेल किंवा काही वेळेला या परीक्षेसाठी तुम्हाला वर्णनात्मक अशा पद्धतीचा एक शब्द वापरला गेलेला आहे की जिथं तुम्हाला उत्तरही लिहावी लागतील. आता ही मुख्य परीक्षा का घेतली जाते, तर मुख्य परीक्षा घेण्यापाठीमागची जी कारणं आहेत तर त्याच्यामध्ये आपण असं म्हणू की दोन महत्वाच्या बाबी की त्या विषयांचा तुमचा अभ्यास जो आहे हा कसा तुम्ही करताय, म्हणजे तो अभ्यास चांगला केलेला आहे का, किंवा आपण डेप्थ हा शब्द वापरतो, खोली हा शब्द वापरतो की त्या विषयांचा अभ्यास तुमचा किती चांगला आहे त्या अभ्यासनं, आणि दुसऱ्या बाजूला आपण असं म्हणू शकतो की तुमचं लेखन कौशल्य जे आहे की तुम्ही जे अभ्यासलेलं आहे तुम्ही जे समजून घेतलेलं आहे किंवा तो विषय अभ्यासल्यानंतर तुम्हाला त्या विषयाचं जे आकलन झालेलं आहे तर ते तुम्ही तुमच्या भाषेमध्ये कशा पद्धतीनं लिहू शकता, मांडू शकता. या दोन बाबी, एका बाजूला आपण अभ्यासाचा ती खोली म्हणू शकतो आणि दुसऱ्या बाजूला आपण एक प्रकारे असं म्हणू शकतो की आपल्याला जे समजलेलं आहे माहिती आहे तर ते आपल्याला लिहिता येणं व्यवस्थित हे मुख्य परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं. जसं आपण म्हटलं की प्रिलिमचा जर आपण विचार केला तर प्रिलिममध्ये काय महत्वाचं आहे, तुम्हाला हे तुमच्यापैकी काही जणांनी आत्ता झालेली जी राज्यसेवा परीक्षा प्रिलिम आहे तर तिचा पेपर बघितलेला असेल किंवा अजून दुसऱ्या काही अशा पद्धतीच्या ऑब्जेक्टिव्ह परीक्षांचा पेपर बघितलेला असेल, तुमच्या असं लक्षात येतं की ऑब्जेक्टिव्ह परीक्षा ज्या आहेत तर त्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे, तर मला असं वाटतं की ऑब्जेक्टिव्ह परीक्षांच्या मध्ये अॅक्युरसी महत्वाची आहे, म्हणजे मला अर्ध उत्तर येतं, मला 4 पर्यायांच्यापैकी 1 पर्याय येतो, 1.5 पर्याय येतो, याला काही अर्थ नाहीये. मला ऑब्जेक्टिव्ह परीक्षांच्या मध्ये मी असं म्हणतो की मला एकतर उत्तर येतं किंवा येत नाही, कारण मला मिळणारे मार्क्स जे आहेत हे कसे मिळतात, एकतर मला 0 मिळतो किंवा मला पूर्ण मार्क मिळतात. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये जसे मार्क्स आपल्याला दिले जातात, हे आपण एक उदाहरण घेऊ की समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला की भारताचा स्वातंत्र्य लढा जो आहे, भारताची स्वातंत्र्य चळवळ जी आहे, तर त्याच्यामधलं महिलांचं योगदान सांग, असा एक प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. आता पेपर तुम्ही लिहित आलाय, कम्प्लीट करत आलाय, तुमच्याकडे फक्त आता एक 3-4 मिनिटं शिल्लक आहेत आणि तेवढे जास्तही त्या अर्थानं आपण असं म्हणू की तुमच्याकडे कंटेंट ज्याला आपण म्हणतो तो काही नाहीये, आणि आता पेपर बाकीचा पूर्ण झालाय, तुमच्याकडे आहेत 2-3 मिनिटं किंवा 5 मिनिटं आणि आता हा प्रश्न जो आहे हा तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे, मग तुम्ही फक्त आपण म्हणू की 10 मार्कांचा प्रश्न आहे आणि तुम्ही लिहिताना त्या उत्तरामध्ये फक्त एवढं लिहिलं की 1857 उठावापासून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ब्रिटिश विरोधातल्या संघर्षामध्ये आपल्याला स्त्रियांचा सहभाग दिसून येतो. मग बेगम हजरत महल आहे, झाशीची राणी आहे की ज्यांचा इथं आपल्याला उल्लेख करता येतो, आणि आपण म्हणू की तेवढ्यात वेळ संपली आणि तुम्ही पेपर जो आहे तर तो जे परीक्षक आहे तर त्यांनी तुमच्याकडनं घेऊन घेतला.
आता 10 मार्कांचा प्रश्न आहे, तुम्ही फक्त किती ओळी लिहिल्या, तर तुम्ही 2 किंवा 3 ओळी लिहिल्या बरोबर. आता तपासणार जो आहे आपण म्हणू की 10 पैकी मी मायासारखं जरी असेल तर मी म्हणू की अरे यानं लिहिलेली जी प्रस्तावना आहे ती बरोबर आहे आणि त्याला हे माहिती आहे की सुरुवातीपासून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये जे काही लढे उभा राहिले आंदोलन झाली तर त्याच्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यापासून स्त्रियांचा सहभाग आहे हे याला माहिती आहे. पण कदाचित वेळ अपुरा आहे आणि ज्याच्यामुळे त्याला ते पूर्ण उत्तर लिहिता आलं नाही, पण त्यानं ही प्रस्तावना लिहिली. आपण 10 मार्कांच्यापैकी 1.5 मार्क 2 मार्क तरी त्या ठिकाणी नक्की त्या उत्तराला देऊ शकतो. मुद्दा लक्षात येतोय, एक डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम मध्ये आम्ही असं म्हणतो की तुमचं उत्तर चुकत नाही, समजला. हे तुम्हाला 10 पैकी 2-3 मार्क जे आहेत तर ते तिथं मिळू शकतात. ऑब्जेक्टिव्ह मध्ये मात्र तसं नाही, ऑब्जेक्टिव्ह मध्ये मी म्हणतो की तुम्हाला एकतर मार्क्स मिळतात किंवा मिळत नाहीत, तुम्ही 0 किंवा 2 मध्ये असता. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये मात्र मला असं वाटतं की आपल्याला हा फरक सगळ्यात महत्वाचा आहे की जो लक्षात त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की ज्यावेळी आपण ऑब्जेक्टिव्हचा विचार करतो, प्रिलिमचा विचार करतो, तर त्याच्यामध्ये मी असं म्हणेन की अॅक्युरसी ही जी बाब आहे ती जास्त महत्वाची आहे. त्या बाबी परत परत वाचणं, रिवाइज करणं आणि त्या विषयावरती त्या ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह बाबी म्हणतो तर त्याच्यावरती कमांड मिळवणं ही बाब त्या टप्प्यावरती गरजेची असणार. मग डिस्क्रिप्टिव्ह मध्ये काय महत्वाचं आहे, तर डिस्क्रिप्टिव्ह मध्ये मी असं म्हणतो की आपलं लेखन कौशल्य जे आहे ते चांगलं असणं गरजेचं आहे. आणि हे चांगलं जर आपल्याला करायचं असेल, ज्याला आपण रायटिंग स्किल म्हणतो, ते जर आपल्याला इम्प्रूव्ह करायचं असेल, तर मी असं तुम्हाला सांगेन की सुरुवातीपासून म्हणजे आजपासून तुम्ही अशा पद्धतीनं काहीतरी लिहायला सुरुवात करा. मी उत्तर लिहा असं म्हणत नाही, मी काय म्हणतोय की लिहायला तुम्ही सुरुवात करा. जे पोहण्याच्या स्पर्धेमध्ये समजा आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर असं नाहीये की त्या स्पर्धेच्या अगोदर 1-15 दिवस आपण पोहायला शिकायला पाहिजे बरोबर. मी म्हणतो की त्याच्या अगोदर 1-2 वर्ष आपल्याला पोहायला आलं तरी काय हरकत नाहीये, स्पर्धेच्या टप्प्यावरती आपण आपलं स्किल जे आहे ते तशा पद्धतीच्या त्या स्पर्धेमध्ये वापरू शकतो. आणि मग आतापासून तुम्ही काय लिहू शकता, तर छोट्या छोट्या बाबी की ज्या बाबी तुम्ही लिहायला लागा. मी म्हणेन की डायरी लिहा, तुम्हाला अशी भीती वाटते की तुमचे रूममेट घरचे वाचतील, तर खूप पर्सनल बाबी त्याच्यामध्ये लिहू नका, पण लिहा. मी म्हणेन की लिहायला सुरुवात करा. एक दुसरी बाब काय आहे, समजा मी असं म्हणतो की तुम्ही एखादा मूव्ही बघितला, तुम्हाला आवडला, तर आपण का आवडला असा विचार करतो बरोबर आहे, काहीतरी कारण असतात. मी म्हणेन की जर आतापर्यंत केलेलं नसेल तर करायला सुरुवात करा. आणि ही जी बाब आहे की ज्याला आपण अप्रिशिएट करणं म्हणतो किंवा क्रिटिसाइज करणं म्हणतो, तर ती बाब आपल्यामध्ये असते, असं नाही की आपल्यामध्ये असत नाही. तुम्ही एखाद्या ठिकाणी आपण म्हणू की चहा घ्यायला गेला, तर चहा घेतल्यानंतर काही वेळेला तुम्हाला आवडतो काही वेळेला आवडत नाही बरोबर. का आवडतो एखाद्या ठिकाणी, तर आपण बऱ्याचशा बाबी असतात की जे ऑब्झर्व केलेले असतात. मग तिथली स्वच्छता असते, कप कसे धुतले जातात हेही आपण बघितलेलं असतं बरोबर आहे. त्याची चव जी आहे ती आवडते, क्वांटिटी जी आहे तीही आपल्याला लक्षात येते की अरे 10 रुपये आहेत पण जास्त मिळतोय, चांगला मिळतो. मुद्दा लक्षात येतोय, आपण प्रत्येक टप्प्यावरती या बाबी ज्या आहेत या कुठं ना कुठंतरी वापरलेल्या असतात. आपण पुस्तक वाचताना, आपण चित्रपट बघत असताना या बाबी कळत न कळत आपल्याकडनं घडत असतात. मी असं म्हणेन की हे जे तुम्हाला वाटतं तर ते कागदावरती उतरवायला सुरुवात करा. मी उत्तर लिहा असं अजिबात म्हणत नाही, पण मी असं म्हणेन की तुम्ही सुरुवातीपासून पहिल्या टप्प्यापासून लिहायला लागा. एखादी बातमी वाचली, ती वाचल्यानंतर तुमच्या मनामध्ये काही विचार येत असतील तर मी म्हणेन की ते लिहा, पण लिहायला लागा. अभ्यास करणं, मी असं म्हणतो की एखादं पुस्तक वाचणं, ते समजून घेणं, आपल्या एकूण अभ्यासामध्ये आतापर्यंत आपण जो वेळ दिलेला आहे, तर मला असं वाटतं की आपला वेळ जास्ती जास्त 90% वेळ हा वाचन ज्याला आपण म्हणतो तर त्याच्यावरती आपण देत आलेलो असतो. लिहिणं ही बाब आहे की ज्याच्याकडे आपण तितकस लक्ष देत नाही, पण आपली परीक्षा मुळातच लेखी आहे. आपल्याला जे लिहायचं आहे तर त्याच्यावरती आपल्याला मार्क्स मिळणार आहेत. आणि म्हणून मी म्हणेन की तुम्ही सुरुवातीपासून लिहायला लागा. जसं मी मगाशी म्हटलं की मूव्ही बघितला त्याच्यावरती लिहा, पुस्तक एखादं वाचलं त्याच्यावरती लिहा, बातमी एखादी तुम्ही वाचली तुम्हाला असं वाटतंय की त्याच्यावरती एक्सप्रेस व्हायला पाहिजे, जे बाकीचे ट्विटरवरती लिहितात, बाकीचे सोशल मीडियावरती जे मांडत असतात, मी म्हणेन की तेच फक्त आपल्याला कागदावरती आणि
एक प्रकारे आतापासून तशा पद्धतीनं सुरू करता येईल. म्हणजे ज्यावेळी तुमचे 2 महिने 3 महिने बॅच होऊन जाईल, तर त्यावेळेला एक ज्याला आपण म्हणतो ना की चांगलं आपल्याला लिहिता येते, हे तोपर्यंत तुमचा स्किल जे आहे तर ते डेव्हलप झालेलं असेल. पण मला असं वाटतं की मुख्य परीक्षा जी आहे ही तुमच्या लिखाणाची परीक्षा, कारण शेवटी तुम्ही तुमच्या मनामध्ये जे आहे, तुम्ही वाचलेलं जे आहे, तुम्ही 5 पुस्तकं वाचलेत, 10 पुस्तकं वाचलेत का एक पुस्तक वाचलंय, याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये काय लिहिलंय, आणि तुम्हाला मिळणारे मार्क्स जे आहेत तर ते त्याच्या आधारावरती मिळणार आहेत. आणि त्याच्यामुळं मी म्हणेन की लिहिणं, रायटिंग स्किल इम्प्रूव्ह करणं, याच्यासाठी आतापासून सुरुवात करा. आणि ही करत असताना मी म्हणेन की पहिल्यांदा ही भीती वाटते की अरे मला जमेल का नाहीये, मी म्हणून त्याचा विचार करू नका, त्या बाबी तुमच्याकडेच ठेवा, त्या शिक्षकांना दाखवायला पाहिजे तसं अजिबात नाहीये. आणि पण लिहिणं ही बाब जी आहे ते थांबवू नका, आणि ती लिहित असताना ज्या 2-3 बाबींचा विचार करा. मी म्हणेन की त्यातली एक बाब की मी जे लिहितोय तर ते दुसऱ्याला वाचता येतं का, असं आपलं अक्षर असायला पाहिजे. कारण शेवटी या परीक्षेमध्ये माझे पेपर मी तपासत नाहीये, दुसरे तपासणार आहेत, आणि त्यामुळे माझं अक्षर तेवढं असायला पाहिजे याची काळजी आपल्याला घेता येईल. आणि मला असं वाटतं की हा पहिला एक नियम लिखाणाबद्दलचा लक्षात ठेवाल. आणि दुसरी महत्वाची बाब की लिहित असताना दुसरा महत्वाचा उल्लेख मी करेन की आपण ज्या वेळेला या परीक्षेसाठी लिहितोय तर ते लिहित असताना आपल्याला एक वेळेची मर्यादा दिली असणार, बरोबर, की प्रत्येक पेपरसाठी तुम्हाला एक ठराविक वेळ दिलेला आहे. मी आत्ता म्हणणार नाहीये, पण किमान काही महिन्यानंतर तुम्ही याचा विचार करा की साधारणपणे एका तासामध्ये मी किती शब्द लिहितोय, किती पेजेस लिहितोय, कारण शेवटी मी जी परीक्षेमध्ये बाब करणार आहे तर त्याच्याकडे हळूहळू मला त्या पद्धतीनं पुढं जाणं गरजेचं ठरणार आहे. त्यामुळं प्रिलिम बद्दल मी बोलताना असं म्हणेन की प्रिलिम ही तुमच्या रिव्हिजनची परीक्षा आहे. जेवढ्या जास्त वेळेला तुम्ही वाचाल, जेवढ्या जास्त वेळेला त्याबाबी तुम्ही रिवाइज कराल, तेवढ्या जास्त वेळेला प्रिलिममध्ये तुम्ही यशापर्यंत पोहोचणं हे जास्त शक्य होईल. मेन्स बद्दल मी म्हणेन की तुमचा अभ्यास आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला व्यवस्थित लिहिता येणं या दोन्ही बाबी तेवढ्याच महत्वाच्या. आणि तिसरा टप्पा जो आहे ज्याला आपण पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतो, मुलाखत म्हणतो, तर आपली जी बॅच असेल तर त्या बॅचमध्ये जे सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे इंटरव्ह्यूचे सेशन्स होतील. इंटरव्ह्यू ही जी प्रोसेस आहे तर त्याच्यामध्ये काय बघितलं जातं, कोणकोणत्या बाबी महत्वाच्या आहेत, आणि तुम्ही सुरुवातीपासून या परीक्षेचा टप्पा आणि त्याच्यासाठी कशा पद्धतीने प्रिपेअर करायला पाहिजे याबद्दलची पण लेक्चर्स जे आहेत ती या बॅचमध्ये आपल्याला अरेंज करायचे आहेत. आणि ज्या वेळेला तुम्ही सिलेक्ट व्हाल इंटरव्ह्यूसाठी आयोगाच्या, तर त्यावेळेला मॉक इंटरव्ह्यूज आहेत, त्याचे फीडबॅक्स आहेत, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, हे सगळं जे आहे तर ते त्या टप्प्यावरती पण केलं जाईल. पण मुलाखतीबद्दल मला काय वाटतं, या टप्प्यापासून आपण कोणत्या बाबीला सुरुवात करू शकतो, तर मला असं वाटतं की न्यूजपेपर रिडिंग ही जे या परीक्षेसाठी खूप महत्वाची बाब असणार आहे. एक चांगला पेपर मी म्हणेन की एक तासभर रोज वाचायला सुरू करा. इंटरव्ह्यूच्या टप्प्यावरती काय महत्वाचं आहे, जसं प्रिलिम बद्दल मी म्हटलं की ऑब्जेक्टिव्ह बाबी त्या तुमच्या लक्षात राहणं महत्वाचे आहे प्रिलिम मध्ये. मेन्स मध्ये मी म्हटलं की तुम्हाला लिहिता यायला पाहिजे, बरोबर आहे. इंटरव्ह्यू मध्ये काय महत्वाचं आहे, तर मी म्हणतो की आपल्याला बोलता यायला पाहिजे. आता बोलता यायला पाहिजे याची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असू शकते, पण मी असं म्हणेन की ज्याला काही वेळेला म्हटलं जातं की अरे यांचं वक्तृत्व जे आहे हे खूपच काय म्हणतो की प्रभावी आहे, काही जण खूप मधाळ बोलतात, काही जण जे आहेत तर ते आवेशपूर्ण बोलतात, आपण काही वेळेला व्याख्यान ऐकतो, बरोबर, आणि ते ऐकल्यानंतर आपण भारावून जातो. मी असं म्हणेन की असं वक्तृत्व किंवा असं बोलणं आपल्याला इंटरव्ह्यूच्या टप्प्यावरती गरजेचं नाही. मी मला जे समजलेलं आहे, मी जे वाचलेलं आहे, अभ्यासलेलं आहे, तर ते व्यवस्थित मला मांडता यायला पाहिजे, बोलता यायला पाहिजे, ही अपेक्षा मुलाखतीच्या टप्प्यावरती. नाहीतर मग सगळे कोण सिलेक्ट झाले असते, तर मी असं म्हणतो की आपण ज्या पद्धतीनं विचार करतो की समजा ज्यांचं अक्षर चांगलं आहे आणि त्यांना मार्क्स मेन्स मध्ये मिळाले असते, तर सगळे टेंटर्स असते की जे अधिकारी म्हणून सिलेक्ट झाले असते, तसं नाहीये. आणि मेन्स झाल्यानंतर इंटरव्ह्यू मध्ये मग अशाच व्यक्ती सिलेक्ट झाल्या असत्या की ज्या वक्तृत्व स्पर्धा गाजवतात, पण तसंही आपल्याला दिसत नाहीये. त्यांना सगळ्यात महत्वाची बाब काय गरजेची वाटते, तर तुमची कम्युनिकेशन स्किल्स जी आहेत ती चांगली असावीत. तुम्ही जो विचार करताय, तुमच्या मनामध्ये जे आपण म्हणू की भावना आहेत, तर त्या तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तिथे एक्सप्रेस करता यायला पाहिजे. पण एक महत्वाची बाब मुलाखतीच्या टप्प्यावरची,
की जी मला जास्त महत्त्वाची वाटते ती बाब म्हणजे तिथे येणारे प्रश्न मुलाखतीच्या टप्प्यावरचे हे ओपिनियन बेस्ड असतात, तुम्हाला काय वाटतं अशा पद्धतीचे असतात. समजा ते म्हणतील की आता माननीय पंतप्रधान जे आहेत तर ते अमेरिका दौऱ्यावरती गेलेले आहेत, तर त्याबद्दल तुमचं मत काय, समजला मुद्दा. म्हणजे इतर तुम्हाला तुमची मतं एक्सप्रेस करायची खूप चांगली संधी मिळते. मला असं वाटतं की तसे दोन संधी आपल्याला या परीक्षेत मिळतात, एक निबंधाचा पेपर की जिथं आपल्याला जे पाहिजे ते आपण त्या पद्धतीनं लिहू शकतो, आणि दुसरा मला टप्पा वाटतो तो म्हणजे मुलाखतीच. आणि मग मुलाखतीच्या टप्प्यामध्ये हे जे बाब आहे की मला काय वाटतं किंवा तुम्हाला विचारलं, समजा आपण म्हणू की या आठवड्यामध्ये तुमचा इंटरव्ह्यू सुरू आहे आयोगाचा, तर ते विचारतील की तुम्ही टायटॅनिक टायटन जे काही सबमरीन व्हेसल होतं तर त्याच्याबद्दल काही वाचलेलं होतं, आताही तुम्ही न्यूजपेपर वाचताना त्या बाबी चर्चेमध्ये असतील बरोबर. मणिपूरमध्ये सध्या एक थोडी अस्थिरता निर्माण झाली, त्याच्याबद्दल काही तुम्ही माहिती आहे का, वाचलेलं आहे बरोबर आहे. आता हे जे काही प्रश्न आहेत हे काही प्रश्न खूप अवघड आहेत का, तर मला असं वाटतं की त्या अवघड नाहीयेत, पण त्यांची तयारी इंटरव्ह्यूचा टप्पा जो आहे तर त्याची तयारी मला असं वाटतं की ज्यावेळी तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता तर त्यावेळीपासून ती होत असते. मग या टप्प्यावरती आपण काय करायचं, तर मी म्हणेन की या टप्प्यावरती आपण न्यूजपेपर रिडिंग काळजीपूर्वक करायला सुरुवात करता. अनेकांचा प्रश्न असतो की सर न्यूजपेपर वाचायचा म्हणजे काय वाचायचं, बरोबर. असं नाही की आपण न्यूजपेपर वाचलेलाच नाही आणि या परीक्षांची तयारी करतोय म्हणून पहिल्यांदा वाचतो असं आहे का, तर तसंही नाही. मग न्यूजपेपर रिडिंग मध्ये काय करायचं, तर मी दोन तीन बाबी सांगतो. पहिली बाब की आतापर्यंत ज्या बातम्या वाचताना आतापर्यंत जे आर्टिकल वाचताना आपल्याला कंटाळा येत होता तर ती वाचायला सुरुवात करायची, साधा नियम. दुसरी बाब असं एक लक्षात ठेवायचं की एखादी बाब घडल्यानंतर त्याचा तुमच्या माझ्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यावरती परिणाम जो होतोय अशा बातम्या ज्या आहेत या बातम्या या ठिकाणी महत्वाची. आता ती बाब अशी नाहीये की आपल्या गावातले रस्ते आपल्या तालुक्यातले रस्ते पूल आणि त्याचं बांधकाम वगैरे या बाबी नेमकी तेवढ्याच महत्वाच्या आहेत, पण या परीक्षांच्या मध्ये आपण जर या परीक्षांचा अप्रोच बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला राष्ट्रीय राज्य पातळीवरती आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घटना घडामोडी या महत्वाच्या आहेत. आणि त्याच्यामुळं ही दुसरी बाब लक्षात ठेवा की अशा बाबी अशा घटना घडामोडी की ज्या तुमच्या माझ्या आयुष्यावरती सर्वसामान्यांच्या आयुष्यावरती ज्याचा परिणाम होणार आहे, म्हणजे बाकीच्या ज्या बातम्या येतात त्या वाचायला पण काय हरकत नाही, की हॉलिवूड मधल्या बातम्या आहेत बॉलिवूड मधल्या बातम्या आहेत किंवा आपण म्हणू की चित्रपट आणि त्याच्याबद्दलच्या बातम्या आहेत आपल्यासाठी. मी म्हणतो की इव्हन गव्हर्नमेंटच्या ज्या ऍड्स आहेत त्याही वाचा तुम्ही, किमान त्यांच्यामधनं एखादी इन्स्टिट्यूट कुठल्या ठिकाणी आहे कुठल्या राज्यामध्ये आहे कुठल्या गावामध्ये आहे हे तरी आपल्याला कळेल, त्याचे डिरेक्टर कोण आहेत हेही आपल्याला कळेल. आपल्यासाठी वरचे काही नाहीये, पण आपण काहीतरी नियम ठरवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की त्या एक दोन बाबी त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि तिसरी बाब की या सगळ्या प्रिपरेशनमध्ये जुन्या प्रश्नपत्रिका तुमच्या बरोबर राहतील, सिलेबस तुमच्या बरोबर राहील, आणि हे सगळं करत असताना मी असं म्हणेन की त्या बाबी परत परत बघणं परत परत चालणं हे या परीक्षेची गरज असणार आहे, आणि ती मुलाखतीच्या तयारीसाठी किंवा न्यूजपेपर रिडिंगसाठी पण तेवढीच महत्वाची बाब असणार. शेवटचा मुद्दा की ज्यावेळेला आपण या परीक्षेची तयारी सुरू करतो तर त्यावेळेला असं वाटायला लागतं की अरे ही प्रिलिम 400 मार्कांची मेन 1750 मार्कांची इंटरव्ह्यू जो आहे हा 275 मार्कांचा, तर मग हे सगळं ज्यावेळी आपण बघतो मार्क आणि त्या सगळ्या बाबींचं कॅल्क्युलेशन करतो तर त्यावेळेला असं वाटतं की अरे हे खूपच मोठं वाटतंय. तर मी फक्त एवढं म्हणेन की हे सगळं प्रिपेअर करत असताना बऱ्याचदा आपलं काय म्हणू शकतो की लक्ष जे असतं आपलं टार्गेट जे असतं तर ते अंतिम टार्गेट आणि त्याच्यावरती आपण फोकस करतो, नाही मला पास व्हायचंय मला यश मिळालं पाहिजे. पण हे सगळं करत असताना या सगळ्या प्रोसेसमध्ये ज्या बाबी महत्वाच्या आहेत, उदाहरण फक्त घेऊ की समजा एखादा तुम्ही डोंगर चढत आहात किंवा एखाद्या उंच ठिकाणी तुम्हाला जायचं आहे, तर आपण जरी शिखरावरती त्या टोकावरती पोहोचण्याचा विचार करत असलो तरी पण आपला विचार आपला प्रयत्न हा आपण टाकणाऱ्या प्रत्येक पायरीचा आणि प्रत्येक पावलाचा असायला पाहिजे, समजला मुद्दा. म्हणजे विचार करत असताना अभ्यास करत असताना एका दिवसाचा विचार करा, एका पावलाचा विचार करा, तुम्हाला जिथं पोहोचायचं आहे तिथपर्यंत तुम्ही नक्की पोहोचू शकता. आणि हे तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी बोलत नाही, 1 ते 1.5 वर्षामध्ये पोस्ट घेतलेले मी बघितलेले आहेत,
तुम्हीही ती पोस्ट मिळवू शकता, पण त्याच्यासाठी मागाशी म्हटलं त्या पद्धतीनं की एक्झाम समजून घेऊन तशा पद्धतीनं प्रिपरेशन करणं ही बाब गरजेची असणार आहे. आणि हे सगळं करत असताना अजून एक महत्वाची बाब सांगतो की कृतस्थ जीवन जगायला पाहिजे, संन्यस्त जीवन जगायला पाहिजे असं नाहीये. काही बाबी की ज्यांचं सॅक्रिफाईस नक्की तुम्हाला करावं लागेल काही काळासाठी, काही महिन्यांच्या साठी, पण याचा अर्थ हा नाहीये की तुम्ही पूर्णपणे सगळ्या बाबी आणि त्याच्यापासून लांबच राहिलं पाहिजे असं नाहीये. हे दाढी वाढवायला पाहिजे वगैरे असं अजिबात नाहीये. किंवा परीक्षा जवळ आली की मग भात खाणं बंद करतात कारण झोप येते असं म्हटलं जातं, अनेकांना तसं वाटतं. तर या बाबी मी म्हणतो की एवढ्या अशा पद्धतीनं करण्याची काही गरज नाही. साधी बाब आहे की जर समजा आपण म्हटलं की या परीक्षांची तयारी करायची आहे, तर ज्या बाबी आतापर्यंत तुम्ही करत आहात आणि ज्या पॉझिटिव्ह आहेत, तुम्हाला असं वाटतं की ज्या तुमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत, तर त्या बाबी या परीक्षेच्या टप्प्यावरती नक्की फॉलो करा. हे समजा तुम्ही एक्सरसाइज करत असाल ती बाब नक्की फॉलो करा, तुम्ही मेडिटेशन करत असाल ती बाब नक्की फॉलो करा, तुम्हाला अवांतर वाचायला आवडत असेल तर तुमच्या वेळेमधला रोजचा एक अर्धा तास वेळ त्या पद्धतीने तुम्ही अवांतर वाचनासाठी नक्की द्या. तुम्ही गाणी ऐकत असाल तर ती गाणी ऐकणं बंद करू नका. या सगळ्या बाबी तुम्ही करू शकता. तुम्ही मूव्ही बघायला तुम्हाला आवडत असतील तरी पण तुम्ही ती परीक्षा पास होऊ शकता. मी बघितलेले आहेत महाराष्ट्रामध्ये एक IAS की ज्यावेळी आम्ही प्रिपरेशन करत होतो त्यावेळेला दर शुक्रवारी नवीन झालेला प्रत्येक मूवी रिलीज झालेला दर महिन्यामध्ये प्रत्येक शुक्रवारचा मूवी त्याला बघितल्याशिवाय चैन पडायचा नाही. आणि तरी पण ते IAS झाले. मूवी बघणं आणि IAS होणं न होणं याचा काही त्या अर्थानं संबंध नाही. फक्त आपलं होतं काय, आपण अभ्यास करताना मूवीचा विचार करतो आणि मूवीला गेलं आणि ती नावं पडायला लागली की अभ्यासाचा विचार आपल्या डोक्यामध्ये यायला लागतो की अरे हे वाचायचं राहिले, ते वाचायचं राहिले. फक्त ते तुम्हाला वेगळं ठेवता यायला पाहिजे. समजला? ज्या वेळेला अभ्यास कराल त्यावेळेला अभ्यास करायला शिका, आणि ज्या वेळेला मूवी बघताय तर त्यावेळेला तो एन्जॉय करायला शिका. पण हे काळ हा जो वेळ आपण देतोय तर तो प्लॅन करून द्या. मी आठवड्यामधून एक मूवी बघणार आहे तर मग बाकी आठवड्यामधला अभ्यास माझा चांगला व्हायलाच पाहिजे, आणि मग त्यानंतर तशा पद्धतीने आपल्याला वेळ त्यासाठी देता येईल. पण ही परीक्षा जी आहे, या परीक्षेचा स्वरूप, या परीक्षेचा अभ्यास आणि या सगळ्या बाबी विचारात घेता तुम्हाला एक ठराविक काळ प्रिपरेशन करणं हे गरजेचं असेल. ठराविक वेळ तुमच्या दिवसभरामधला या प्रिपरेशनसाठी द्यावा लागेल, आणि तो काय खूप जास्त असेल असंही मी म्हणत नाहीये. म्हणजे 15 तास 16 तास अभ्यास करण्याची गरज अजिबात नाहीये. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 7-8 तास 6 तास 5 तास तुम्ही अभ्यासाला सुरू करा. हळूहळू त्या बाबी तुम्ही इम्प्रूव्ह करत न्या. आणि या करत असताना मी म्हणेन की आपण स्वतःला सतत इम्प्रूव्ह करत राहणं करायला पाहिजे याची फक्त एक जाणीव ठेवा. म्हणजे समजा आपण असं म्हणू की 6 महिने आपण 6 तास अभ्यास करतोय, 6 महिन्यानंतर मला असं वाटायला पाहिजे की आता 6 तासाचे 6.5 तास 7 तास पाहिला पाहिजे, बरोबर? कारण ही परीक्षा अल्टिमेटली स्पर्धा परीक्षा आहे. तुम्ही तुमच्या बरोबर ना इतरांच्या बरोबर या परीक्षेमध्ये एक प्रकारे स्पर्धा करताय, आणि त्याच्यामुळं आपली स्किल्स जो आहे आपल्याला इम्प्रूव्ह करत राहणं हा गरजेचा ठरणार आहे. आणि ही परीक्षा अवघड आहे का, तर माझं असं मत आहे की ही परीक्षा अवघड नाहीये, ही परीक्षा चॅलेंजिंग आहे. का चॅलेंजिंग आहे? तर या परीक्षेमध्ये एकतर सिलेबस मोठा आहे जो कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागतो, आणि दुसरी महत्वाची बाब की ही परीक्षा याच्यामध्ये विचारले जाणारे प्रश्न हे थोडे अनप्रेडिक्टेबल आहे. या दोन कारणामुळे ही परीक्षा मला चॅलेंजिंग वाटते. मला ही अवघड वाटत नाही. मेरिटचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल प्रिलिमचं मेरिट आत्ता झालेली जी आपण म्हणू की प्रिलिमा आहे, तर त्याच्याबद्दलचा आत्ताचा अंदाज असा आहे की साधारणपणे 105 आसपास कदाचित प्रिलिमचं आत्ताचं मेरिट लागेल. मागल्या वर्षीचं प्रिलिमचं मेरिट त्याच्या आसपास लागलेलं होतं. 200 पैकी 105 म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता किती टक्के होत आहेत. 60% पण होत नाहीत, बरोबर? 55%च्या आसपास तुम्हाला प्रिलिमचं मेरिट लागतंय. आणि एखाद्या परीक्षेमध्ये 55% आणि 60% मिळवणं आणि ती परीक्षा पास करणं मला वाटतं की ठीक आहे बाप, खूप अवघड नाही. फक्त सिलेबस मोठा असणं, प्रत्येक टप्प्यावरती तुमच्यामधल्या तुमच्या व्यक्तिमत्वामधल्या काही वेगळ्या बाबी या परीक्षेमध्ये तपासल्या जाणं, आणि तिसरी बाब
की सिलेबस मोठा असल्यामुळे तो कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला अभ्यास त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं आणि ज्याला आपण म्हटलं की अनपेक्षित अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाणं की ज्याच्यामुळे ही परीक्षा थोडी चॅलेंजिंग ठरते. एक फक्त प्रश्न सांगतो आणि त्याच्यानंतर आपला विषय जो आहे तर त्या विषयाकडे इथं आपल्याला येत आहे. युपीएससीच्या प्रिलिम मधला प्रश्न आहे आणि बऱ्याच वेळेला लेक्चर्स मध्ये बोलताना मी तो प्रश्न सांगितलाय पण आणि बोललोय पण. दक्षिण भारतामध्ये दोन महत्वाचे शहर आहेत, बेंगलोर एक आहे, चेन्नई आहे. युपीएससीच्या प्रिलिम मध्ये तो प्रश्न विचारलेला होता की या दोन शहरांच्या पैकी सगळ्यात दक्षिणेकडे असणारं शहर कुठलं आहे. आता मी म्हणतो की याचं उत्तर तुम्ही शोधा, तुम्ही ऍटलास बघा, त्याच्यामध्ये बघा की चेन्नई दक्षिणेकडे येतं का बेंगलोर दक्षिणेकडे येतं. पण आता असं तुमच्यापैकी मला कुणीच नाही वाटत की ज्याला चेन्नई पण माहिती नाहीये आणि ज्याला बेंगलोर हे शहर पण माहिती नाही, बरोबर आहे. पण आपण असा विचार केला का की अरे असा प्रश्न फॉर्म होऊ शकतो. किंवा युपीएससीची आत्ताची झालेली प्रिलिम जे आहे तर त्या प्रिलिम मधला एक प्रश्न आहे, युक्रेन हा जो देश आहे तर त्याच्या भोवती असणारे देश हे ज्यांच्या सीमा युक्रेनला लागलेल्या आहेत तर ते देश कुठले. तर जवळपास एक वर्ष झालं हे युद्ध सुरू आहे, बरोबर. मी न्यूजपेपरमध्ये वाचतोय, बातम्यांच्या मध्ये वाचतोय, प्रत्येक मी म्हणेन की असा एकही दिवस गेलेला नाहीये की ज्याच्यामध्ये युक्रेन बद्दलची चर्चा तुम्हाला त्या आठवड्यामध्ये झालेली दिसत नाही गेली वर्षभर. तर मग हा प्रश्न येईल की युक्रेन कुठे येतो, त्याच्या आजूबाजूला कुठले देश येतात, हा अवघड आहे का? तर मला नाही वाटत की तो अवघड आहे. किंवा तिसरा प्रश्न सांगतो आत्ताच्या परत प्रिलिम मधला युपीएससीच्या, तुर्कस्तान मध्ये मध्यंतरी भूकंप झालेला होता, साधारणपणे 7.34 काहीतरी रिश्टर स्केलचा तो होता. आणि आत्ताची प्रिलिम युपीएससीची जी आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला भूकंप ज्यावेळी होतो तर त्यावेळेला ज्या वेव्ज येतात प्राइमरी सेकंडरी पी आणि एस वेव्ज असं त्यांना म्हटलं जातं त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आढळून येतो. म्हणजे हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न असे आहेत का की जे आभाळात न पडलेत आणि त्याच्याबद्दल मला काही माहिती नाहीये. मला असं वाटतं की असं काही नाहीये. किंवा अजून एक प्रश्न सांगतो, पाठीमागं तो येऊन गेलेला होता युपीएससीच्या प्रिलिम मध्ये, इकडे एमपीएससी मध्ये पण विचारलेले एक दोन प्रश्न आपल्याला बघता आहेत. एमपीएससी मध्ये एक प्रश्न पाठीमागं कंबाईन एक्झाम मध्ये विचारलेला होता, तुम्ही प्रश्नपत्रिका बघितलेल्या असतील तर त्याच्यामध्ये तो उल्लेख पण येतो की जे हवाबंद ज्याला आपण म्हणतो खाद्यपदार्थ असतात, समजा लेज आहे, कुरकुरी आहे, तर त्याच्यामध्ये असा कुठला वायू वापरला जातो की ज्यामुळे ते खाद्यपदार्थ तुलनेनं जास्त काळ टिकून राहतात. आता तुमच्यामध्ये असे किती जण आहेत की ज्यांना आतापर्यंत ते पॅकेट हातातच घेतलेलं नाहीये, मला नाही वाटत की असं कोण तुमच्यापैकी असेल, बरोबर. पण आता आपण हे बघायला पाहिजे कारण त्याच्या पाठीमागे जे काही लिहिलेलं आहे ते मी किती वाचलं व्यवस्थित, तर मला असं वाटतं की आपल्यापैकी खूप कमी जण असतात की ज्यांनी ते वाचलेलं असत. डेटॉल जे आहे आणि हे सांगतोय मी कधी, हे कोविड आणि त्याच्यामुळे डेटॉलची डिमांड वाढली आणि नंतर हा प्रश्न आला असं नाहीये. कोविडच्या अगोदर परत कंबाईन मध्ये हा प्रश्न विचारलेला होता की डेटॉल मधला सगळ्यात महत्वाचा घटक कुठला आहे. समजतो मुद्दे लक्षात येत आहेत, म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या बाबी घडतायत आहेत त्याला समोर ठेवून ही परीक्षा त्या पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारताना आढळून येते. का विचारते? कारण आपण अशा क्षेत्रामध्ये काम करतोय, आपण अशा फील्डमध्ये काम करतोय की जिथं आपल्याला लोकांमध्ये राहून काम करायचं आहे, आजूबाजूला जे काही घडतं ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं या परीक्षेमध्ये तुम्ही पेपरची जर नावं वाचली तर त्याच्यामध्ये जनरल स्टडीज हे नाव, सामान्य अध्ययन, आणि तिथं अपेक्षा पण आयोगाने ही सांगितलेली आहे की एका सुशिक्षित माणसाला त्या विषयाबद्दलचं ज्या ज्ञान जे अपेक्षित आहे तर तसं तुमच्याकडनं त्या ठिकाणी ज्ञान त्यांनी अपेक्षित ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्ही या वर्षीची जी राज्यसेवेची प्रिलिमची प्रश्नपत्रिका आहे ती बघितली तर त्याच्यामध्ये तुम्हाला एका बाजूला ती जीवनसत्व आणि त्यांच्या अभावी होणारे रोग हे त्याच्यामध्ये दिलेले दिसते. समजा आपण की अ ब क ड जे जीवनसत्व आणि त्याच्या अभावी होणारे रोग, तुम्ही कुठल्याही 10वीपर्यंतच्या पुस्तकामध्ये जीवनसत्व हा घटक अभ्यासताना त्याच्यावरनं तुम्हाला तो प्रश्न सोडवता येतोय. मुद्दा हा आहे की ही परीक्षा अवघड नाहीये, फक्त या परीक्षेचा असणारा अभ्यासक्रम, या परीक्षेमध्ये तुमच्याकडनं असणाऱ्या अपेक्षा आणि सगळ्यात महत्वाची बाब की अनपेक्षित असणारे येणारे प्रश्न, या बाबींना या परीक्षेमध्ये महत्व दिलं जातं आणि त्यामुळे ही परीक्षा चॅलेंजिंग ठरते. अवघड आहे का? तर मला वाटतं की अवघड नाहीये, फक्त आपल्यामध्ये तशा पद्धतीनं हळूहळू ती विचार करणं
किंवा या परीक्षा हे आयोग कशा पद्धतीने विचार करतायत, तर तो विचार करायची ती इन्साइट तयार करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका आणि सिलेबस या आधारावरती त्या बाबी त्या पद्धतीनं तयार करू शकता. हे शेवटचा एक मुद्दा की अनेकांच्या मग मनामध्ये हा प्रश्न असतो की सर ही परीक्षा पास व्हायची असेल तर मग आम्ही काय करायला पाहिजे, बरोबर, आणि आमच्यामध्ये अशा कुठल्या क्षमता असतील तर आम्ही ही परीक्षा पास होतो. मी म्हणेन की त्या क्षमतांचा विचार करू नका. ज्यावेळी तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता त्यावेळेला आपोआप त्या क्षमता तुमच्यामध्ये यायला लागतात. फक्त थोडं जागरण त्या क्षमता असून आपल्याला चांगल्या डेव्हलप करता यायला पाहिजे, त्याचा विचार नका करू. अभ्यासावरती फोकस करा. अभ्यास हीच बाब आहे की जी तुम्हाला अधिकारी घडवत असते. अधिकारी असं कुणी जन्माला येत नाही, अभ्यासाच्या प्रक्रियेमधून तुम्ही तुमच्यामध्ये त्या क्षमता आणत जाता आणि तुम्ही अधिकारी बनत जाता. त्यामुळे अभ्यास आणि अधिकारी बनणं या वेगवेगळ्या बाबी नाहीये. समजलं? मी वर्गामध्ये असं म्हणतो की तुम्हाला अभ्यास आवडायला पाहिजे, ही परीक्षा आवडायला पाहिजे, तर तुम्ही एमपीएससीला आवडतो. साधी बाब आहे. तरच आणि तरच तुम्हाला एक आपण म्हणेल की आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येऊ शकतो. कुठली बाब ही समजा आतापर्यंत जे बोललो तर त्याचं सार सांगायचं असेल आणि ते एका ओळीमध्ये आपल्याला सांगायचं असेल तर काय महत्वाचं आहे, तर मी म्हणेन की या परीक्षेची तयारी करत असताना हार्ड वर्क करायची तयारी ठेवा. बाकी सगळ्या बाबी आपोआप तुमच्यामध्ये येत जात. हार्ड वर्क आणि त्याला काही दुसरा पर्याय नाही. हे सकाळी 8 वाजता लेक्चर आहे, बरोबर. तुम्ही जिथं राहता, तुम्ही हॉस्टेलला राहताय, पीजीला राहताय, घरी राहताय, समजा 6 वाजता उठावं लागतं, 7 पर्यंत आवरावं लागतं, 7 ला परत इथंपर्यंत येण्यासाठी तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागतं, किंवा आपण म्हणू की तुम्ही आसपास राहत असाल तर कदाचित हा वेळ कमी होईल. पण आतापर्यंत आपण म्हणू की या परीक्षांची तयारी करत नव्हतो तर आपण हा विचार करत नव्हतो की अरे 8 वाजता मला पोहोचायचं आहे आणि त्याच्यासाठी 6 वाजता आवरून अशा पद्धतीने बाहेर पडायचं. तुम्ही ज्या वेळेला या परीक्षांची तयारी करता तर त्यावेळेला वेळेबद्दल जागो व्हायला लागता की अरे समजा रात्री उशिरापर्यंत मी जागं राहिलो तर कदाचित सकाळी लवकर उठणार नाही, लेक्चरला वेळ होईल, तर ही परीक्षा तुम्हाला तशा पद्धतीने घडवत जाते. वेळेबद्दल तुम्हाला ती आपण म्हणू की अवेअर करत जाते, तुमच्या स्किल्स बद्दल ते अवेअर करत जातं. आणि सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की या परीक्षेसाठी लागणाऱ्या ज्या काही अधिकारी बनण्यासाठीच्या ज्या क्षमता आहेत तर या हळूहळू या परीक्षेमधनं तुमच्यामध्ये येत जातात. फक्त आपण त्याच्याबद्दल जाग असणं ज्याला आपण म्हणतो तर ते राहून तशा पद्धतीचे एफर्ट्स घेणं गरजेचे. आता हा एक भाग की जो या परीक्षा पद्धती आणि त्याच्याबद्दल या ठिकाणी तुमच्याशी बोलायचा होत. आता दुसरी बाब ही आहे की आजचा जो आपला विषय आहे की ज्याच्यामध्ये आपण म्हटलेलं होतं की आपला जीएसचा जो मेन्सचा जो घटक आहे तर त्या मेन्समध्ये जे पेपर्स आहेत जीएसचे 4 पेपर्स, तर त्या पेपरमध्ये पहिला जो पेपर आहे GS1 चा तर त्याच्यामध्ये तुम्हाला हिस्ट्री, ज्योग्राफी आणि सोसायटी हे विषय अभ्यासासाठी, बरोबर. आणि तो विषय आहे की जो विषय आपण समोर ठेवतोय आणि त्या विषयाबद्दल त्या विषयाच्या तयारीबद्दलच्या काही महत्वाच्या बाबी आहेत की ज्या या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायच्या. आता या डिस्कस करत असताना आपल्यासाठी 2 बाबी, एक की ज्याला आपण कल्चर हा शब्द वापरतो, संस्कृती हा शब्द वापरतो, त्याची थोडक्यात व्याख्या आपल्याला बघता येईल की आपण कल्चर संस्कृती कशाला म्हणतोय. दुसरी बाब की सिलेबस काय आहे, त्याच्यावरती कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. सिलेबस जो दिलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण सब टॉपिक ज्याला म्हणतो तर ते काय आहे, आणि मग अभ्यास करत असताना कोणकोणत्या बाबींची काळजी आपण घ्यायला पाहिजे, तर ही बाब पण आहे की ज्याच्याकडे इथं आपल्याला यायचं. पण मग त्याच्या अगोदर आपण असं म्हणू की हा जो घटक आहे इंडियन कल्चर किंवा भारतीय वारसा आणि संस्कृती, तर कल्चर ही जी बाब आहे तर त्या बाबीकडे आपण येतोय. आणि ती समजून घेण्यासाठी मी म्हणेन की ह्या 2 इमेजेस ज्या आहेत तर त्या आपल्यासाठी महत्वाच्या. आता असं नाहीये की हे काही चुकून स्लाईड इथं आले आणि एकामध्ये RRRचं पोस्टर आणि दुसऱ्यामध्ये स्पायडरमॅन जो आहे तर त्याचं पोस्टर इथं स्क्रीनवरती दिसतंय, असा अजिबात नाही. कदाचित तुम्ही त्या दोन्ही चित्रपट बघितलेले असतील किंवा स्पायडरमॅनची सिरीज जी आहे तीही तुम्ही बघितलेली असतील. आता संस्कृती हा जो आपण शब्द वापरतो तर त्याची व्याख्या आणि त्याच्याकडे आपण येऊ.
आणि मग त्याच्यानंतर ही पोस्टर्स हे मूवी आणि कल्चर यांचा असणारा संबंध या बाबींच्या कडे इथं आपल्याला येत आहे. पण तुम्ही विचार करा की अरे हिस्ट्रीचं लेक्चर आहे, आम्ही एमपीएससीची तयारी करतोय आणि त्याच्यामध्ये हॉलिवूडचा आणि आपण काय म्हणू की इंडियन सिनेमामधले या मूवींचे सारणी पोस्टर्स का दाखवलेले असतात. कल्चर हा जो शब्द आहे आपण आपल्यासाठी त्याची व्याख्या करू. कल्चर आपण कशाला म्हणतो, संस्कृती आपण कशाला म्हणतो, तर त्याची सोपी एक व्याख्या आपल्याला करता येते की माणूस ज्यावेळी त्याचं जीवन जगतो तर ते जीवन चांगलं जगण्यासाठी आणि अर्थपूर्ण जगण्यासाठी जे जे म्हणून तो काय करत असतो त्या सगळ्या बाबींना आपल्याला संस्कृती किंवा कल्चर म्हणता येईल. हे दोन शब्द वापरतोय की आपलं जगणं अजून चांगलं करणं आणि दुसऱ्या बाजूला ते अर्थपूर्ण करणं की आपण जे जगतोय तर ते अजून चांगल्या पद्धतीनं जगणं आणि अर्थपूर्ण जगणं याच्यासाठी म्हणून माणसानं जे जे काही केलं करतोय तर त्याला आपल्याला संस्कृती असं म्हणताय. मग त्याच्यामध्ये शेती हा संस्कृतीचा भाग आहे, धर्म हा संस्कृतीचा भाग आहे, प्रथा परंपरा हा संस्कृतीचा भाग आहे, भाषा हा संस्कृतीचा भाग आहे असं आपण म्हणू शकतो, कथा दंतकथा या सगळ्या बाबी आपण म्हणू की संस्कृतीचा भाग आहे, सण समारंभ हा या संस्कृतीचा भाग असलेला आपल्याला आढळून येतो. किंवा आपण असं म्हणू की माणूस जेवणामध्ये ज्या ज्या बाबी आपण अन्न संस्कृती असा आपण शब्द वापरतो की तो ज्या बाबींचा वापर आहारामध्ये करतो, ज्या बाबी एक प्रकारे आहारामधनं नाकारतो, या बाबी पण एक प्रकारे आपल्याला संस्कृतीचा भाग असलेला आढळून येतो. पण याच्यामध्ये दोन बाबी आपण म्हटलं की माणूस एक प्रकारे आपलं जीवन चांगलं जगण्यासाठी आणि अर्थपूर्ण जगण्यासाठी म्हणून ज्या ज्या बाबी करतोय तर त्या सगळ्या बाबी मिळून आपल्याला संस्कृती हा घटक किंवा संस्कृती आणि त्याचा उल्लेख इथं करता येतो. आता तसं बघितलं तर ही व्याख्या जी आहे तर ती खूप मोठी आहे की त्याच्यामध्ये कपडे ही बाब येते, अन्न ही बाब येते, भाषा ही बाब येते, प्रथा परंपरा ही बाब येते, बरोबर वास्तुकला ही बाब येते, नृत्य परंपरा ही बाब येते, संगीत परंपरा ही बाब येते, अन्न संस्कृती ही बाब येते. पण एवढा मोठा घटक आपण काय आपल्या परीक्षेमध्ये अभ्यासत नाहीये. यामधले मोजके घटक आहेत की ज्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येतात आणि त्या दृष्टीने आपल्याला या संस्कृती या घटकाचा इथं विचार करायचा. म्हणजे संस्कृतीची तशी बघितली तर व्याख्या खूप मोठी होते पण त्यातला आपल्या अभ्यासासाठी असणारे घटक जे आहेत हे मर्यादितच आहेत आणि त्यांना समोर ठेवून संस्कृती हा घटक आहे की ज्याच्याबद्दल इथं आपल्याला माहिती घ्यायची. आता आपला मूळ विषय की ही जे दोन पोस्टर्स आहेत तर त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे, कल्चर आणि ही बाब आहे की ज्याच्याबद्दल इथं आपण त्या बाबींशी जोडून बघू. आता जर समजा आपण जे हॉलिवूडचे मूवीज आहेत आणि या चित्रपटांच्या मध्ये ज्यांना नायक म्हटलं जातं, हिरो म्हटलं जातं, अशी जर पात्र आपण समोर ठेवली तर मग आपल्याला कोणकोणती तशी पात्र दिसतात, तर मग त्याच्यामध्ये स्पायडरमॅन दिसतो, बॅटमॅन दिसतो, आयर्न मॅन दिसतो, अव्हेंजर्स जे आहेत तर ती सिरीज आपल्याला दिसते, बरोबर आहे. हे आपल्याला असं लक्षात येतं की तशा हॉलिवूडचा एक मूवी मधला एक प्रवाह आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला त्यांना हिरो म्हणून नायक म्हणून आपल्याला त्या ठिकाणी दाखवलं गेलेलं आढळून येत की ज्या व्यक्ती किंवा या ज्या व्यक्तिरेखा आहेत तर त्यांच्याकडे असामान्य अशा पद्धतीची काहीतरी शक्ती आहे आणि त्या शक्तीचा ते कशा पद्धतीनं लोकांच्या हितासाठी वापर करतात. हिरो म्हणून जे आपल्याला दिसते बाब तर ती त्या पद्धतीने आपल्याला या मूवीज मध्ये आलेली दिसून येते, बरोबर. आता जर तुम्ही भारतीय चित्रपट बघितले आणि त्याला अपवाद आता जो RRR आलेला हा मूवी होता तर हाही अपवाद तुम्हाला त्या ठिकाणी नाही. मुळात भारतीय चित्रपट आणि त्याची सुरुवात जी झाली तर त्याच्यामध्ये दादासाहेब फाळकेंचा उल्लेख केला जातो, त्याच्यानंतर दादासाहेब तोरणे आणि यांचाही उल्लेख केला जातो. आपल्याला असं लक्षात येतं की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हे जे चित्रपट किंवा ज्याला आपण मुकपट म्हणतो आलेले होते, राजा हरिश्चंद्र त्याच्यापासून आपल्याला त्याची सुरुवात होते. इथं आपण जरी बघितलं तर त्याच्यामध्ये परत तुम्हाला RRR जो चित्रपट आहे तर या चित्रपटामध्ये हे जे पात्र दाखवलेलं दिसतं हे पात्र तुम्हाला श्रीराम आणि त्याच्याशी एक प्रकारे समानता दाखवण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आढळून येतो. तुम्ही ज्यांनी मूव्ही बघितलेला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला सरळ सरळ त्याच्यामध्ये ती समानता दाखवायचा प्रयत्न केलेला आढळून येतो, बरोबर आहे. बघितलंय तुम्ही मूव्ही हा, आठवतोय तो दृश्य की मूर्ती असते त्याच्या हातामध्येच हे धनुष्यबाण असतात आणि तोच आपल्याला तो वापरताना दाखवतोय आणि तसे काही व्हिज्युअल्स पण तुम्हाला दाखवलेले आहेत की ज्याच्यामध्ये
ती मूर्ती आणि हा जो नायक आहे तर त्याच्यामध्ये एक प्रकारची समानता जी आहे ती प्रेक्षकांच्या पर्यंत येईल याच्यासाठीचा प्रयत्न केला गेला. आता दोन्ही बाबींचा विचार करू की एक जो चित्रपटांचा प्रवाह आहे की ज्याच्यामधले असणारे अशा पद्धतीचे जे नायक आहेत किंवा आपण म्हटले की हिरो आहेत की ज्यांचा आता आपण उल्लेख केला की सुपरमॅन आहे, स्पायडरमॅन आहे, बॅटमॅन आहे, ही बाब येते. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण भारतीय चित्रपटांचा विचार केला तर भारतीय चित्रपटांच्या मध्ये नायक म्हणून ही जी एक अशा पद्धतीने चित्रपटांच्या मध्ये काय म्हणून व्यक्तिरेखा पुढे आलेली दिसते तर ती व्यक्तिरेखा तुम्हाला भारतातल्या महाकाव्य जे आहेत तर त्या महाकाव्यांना बऱ्याच वेळेला समोर ठेवून तशा पद्धतीनं तयार झालेले दिसून येईल. आता आदिपुरुष पण आलाय बरोबर, त्याच्याबद्दलचं परत जे काही आहे मीम्स आणि ते सगळ्या बाबी तुम्ही वाचत असाल पण तुमच्या असं लक्षात येतं की परत तिथं तो विषय आहे की ज्याला धरून तो चित्रपट तयार झालेला आढळून येईल. मुद्दा लक्षात येतोय. आता आपल्यासाठीचा महत्वाचा मुद्दा आहे की हॉलिवूडमध्ये जे चित्रपट तयार झाले की ज्याच्यामध्ये अशी पात्र त्यांनी उभी केली, भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये ज्या चित्रपट येत आहेत तर त्या चित्रपटांच्या मध्ये तुम्हाला स्पायडरमॅन, बॅटमॅन यासारखे अशा पद्धतीचे नायक तुम्हाला दाखवले गेलेले दिसत नाहीत. एक दोन अपवाद सांगतो, शक्तिमान त्याच्यावरती काही चित्रपट आला नाही आणि दुसरा क्रिश की ज्याच्यामध्ये ऋतिक रोशननं अशा पद्धतीनं काही चित्रपट केलेले होते. पण तुम्हाला सुपर हिरो ज्याला म्हटले जातात की जसे हॉलिवूडमध्ये तुम्हाला दिसतात तर तशा पद्धतीचे चित्रपट तुम्हाला भारतीय चित्रपटांमध्ये, हिंदी चित्रपटांमध्ये तयार झालेले दिसत नाहीत. का दिसत नाहीत? ते अमेरिकेमध्येच का तयार झालेले दिसतात किंवा हॉलिवूडमध्येच का तयार झालेले तुम्हाला दिसतात? त्याचा आणि कल्चरचा काही संबंध आहे का? काय वाटतं तुम्हाला? असू शकतोय संस्कृतीचा संबंध, कल्चरचा संबंध, त्याच्याशिवाय तर त्या बाबी येणार नाहीये. काय असू शकतो संबंध? काय वाटतं तुम्हाला? मी असं म्हटलं जातं की प्रत्येक समाज जो आहे, प्रत्येक संस्कृती जी आहे तर त्या संस्कृतीमध्ये तिथलं साहित्य, तिथली गाणी, तिथल्या लोककथा याच्यामधनं नायक जो आहे हा प्रत्येक संस्कृतीमध्ये, समाजामध्ये तुम्हाला उभा केलेला आढळून येतो. का उभा केलेला दिसतो, कशासाठी तो उभा केलेला दिसतो? तर माणसाच्या जीवनामध्ये सुख दुःख येतात, काही प्रसंगी माणूस कोलमडून पडू शकतो आणि अशा वेळेला त्याला आपण म्हणतो की आत्मविश्वास देणं, आशा दाखवणं, होप जी आहे तर ती दाखवणं, याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक संस्कृतीमध्ये अशा पद्धतीचे नायक जे आहेत हे तुम्हाला उभे केलेले आढळून येतात की ज्यांच्याकडे बघून, ज्यांचा संघर्ष बघून तुम्हाला पण लढण्याची, त्या प्रसंगावरती मात करण्याची प्रेरणा मिळू शकते. मुद्दा लक्षात येतो. आणि ही माणसाची गरज आहे, मानवी संस्कृतीची गरज आहे की तुमच्यापेक्षा मोठा कोणीतरी अशा पद्धतीचा दाखवणं की ज्यांच्याकडे बघून तुम्ही परत तुमच्या आयुष्यामध्ये नव्यानं लढू शकता, उभा राहू शकता. समजला? तर भारतीय संस्कृतीची ही गरज कुणी पूर्ण केली? प्रत्येक समाजामध्ये आपण म्हणू असा नायक असावा असं प्रत्येकाला वाटतं. मग भारतीय संस्कृतीमध्ये ही गरज पूर्ण कुणी केली? तर भारतीय संस्कृतीमध्ये ही गरज तुम्हाला या रामायण आणि महाभारत या महाकाव्यांनी पूर्ण केली की जिथं तुम्हाला हे नायक जे आहेत की जो सर्वसामान्यांच्या पेक्षा मोठा आहे, श्रेष्ठ आहे, अशा पद्धतीच्या व्यक्तिरेखा या महाकाव्यांनी भारतीय संस्कृतीला दिल्या. आणि त्याच्यामुळे मग आपल्याला, आपण असं म्हणू की भारतीय चित्रपटांना असा नवीन वेगळा नायक तयार करण्याची गरज नाही वाटली की जसा हॉलिवूडच्या चित्रपटांच्या मध्ये या नायकांच्या मधनं तो प्रयत्न केला. त्यांना बॅटमॅन तयार करावा का वाटतो, त्यांना स्पायडरमॅन तयार करावा का वाटतो? कारण त्यांच्याकडं राम नाहीये, त्यांच्याकडं कृष्ण नाहीये, त्यांच्याकडं भीम नाही. समजला? ही जी गरज असते त्या संस्कृतीची, ती गरज त्या काळामधल्या त्या साहित्यानं आपल्याला पूर्ण केलेली दिसून येते. मुळात अमेरिकन संस्कृतीमध्ये किंवा तिथल्या, आपण म्हणू की देश तो स्वतंत्र झाला त्याच्या नंतरची जी संस्कृती उदयाला येते त्या संस्कृतीमध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं ती बाब पुढे आलेली दिसत नाही. मग ती मानसिक गरज आहे. तुम्ही हॉलिवूडचे चित्रपट बघितले तर बऱ्याच वेळेला असं होतं की अमेरिकेवरती एलियन्स हल्ला करतात, बरोबर? आणि अमेरिकेवरचा झालेला हल्ला सगळ्या जगावरचा हल्ला मानला जातो आणि मग अमेरिका त्याच्यावर विरोधात लढते
जग एकत्र येतं लढतरी मध्ये त्याच्यामध्ये विजयी होता. समजतोय मुद्दा? ती जी गरज आहे ही गरज तुम्हाला प्रत्येक काळामधल्या प्रत्येक समाजामधल्या प्रत्येक संस्कृतीची आहे. भारतामध्ये ती या अशा परंपरेनं पूर्ण केली आणि म्हणून तुम्हाला असं लक्षात येतं की भारतीय चित्रपटांमध्ये ही जी महाकाव्य आहे तर ती कळत न कळत तुम्हाला त्या चित्रपटांना प्रभावित करताना दिसून येतं. दुसरं उदाहरण तुम्हाला देत आहे, बाहुबली बघितलंय तुम्ही चित्रपट, त्याच्यामध्ये आपण म्हणू की पहिला जो पार्ट आहे ती कोण त्या बाळाला वाचवते आणि हे करते, शिवगामी, बरोबर, आणि ती राज्यकारभार पण करते असं दाखवलेलं दिसतं, बरोबर. आणि तुम्ही ज्या वेळेला तो चित्रपट बघता तर त्यातली जी काय म्हणू की महिलांची कॅरेक्टर्स जे आहेत तर ती डॉमिनंट असलेली दिसतात, बरोबर ना. ती पण ते राज्यकारभार काही काळ पाहते, त्याच्यानंतर कोण अमरेंद्र बाहुबली त्याची पत्नी जी आहे तीही तुम्हाला युद्ध आणि किंवा त्यामध्ये ती ही दाखवलेली दिसून येते, बरोबर, की तिला युद्ध कौशल्य येत आहेत आणि ती लढताना पण दाखवलेली दिसून येते. हा फरक कशाचा आहे? तुम्ही नॉर्थ मधले चित्रपट बघितले तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्त्रिया नायिका अशा पद्धतीनं दिसतायत का, की ज्या अशा पद्धतीनं राज्यकारभार करतायत, का नाही दिसत? कारण साऊथ मधनं येणार, साऊथचं जे कल्चर आहे, तिथला समाज उजवा आहे, तर त्याचं वेगळे पण तुम्हाला त्या पद्धतीनं बघताय. मुद्दा लक्षात येतोय, म्हणजे कल्चर ही बाब आहे, संस्कृती ही बाब आहे, की जरी ती भूतकाळामध्ये घडून गेलेली असली तरी पण ती तुम्हाला आज पण तुमच्या माझ्या आयुष्यावरती आजूबाजूला ज्या घटना घडतात तर त्याच्यावरती ती तुम्हाला प्रभाव टाकताना दिसून येते. आता मूळ मुद्दा हा की आपल्या अभ्यासामध्ये कल्चर हा जो घटक अभ्यासासाठी दिलेला आहे तर तो नेमका काय दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये कोणते घटक आहेत की ज्यांचा आपण विचार करतो. तर त्याच्यामध्ये हा जीएसचा पहिला पेपर, त्याचं नाव साधारणपणे या पद्धतीने आपल्याला दिलेलं दिसतं की भारतीय वारसा, संस्कृती, इतिहास, जगाचा, भारताचा भूगोल आणि त्याच्याबरोबर भारतीय समाज, हा 250 मार्कांचा साठीचा असणारा जीएसचा पहिला मेन्स मधला पेपर. आणि या पेपरमध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं भारतीय संस्कृती आणि वारसा या घटकाचा उल्लेख आलेला आढळून येतो. मग त्याच्यामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत कलेची विविध रूपे, साहित्य, स्थापत्य, त्याच्याबरोबरीनं हा जो उल्लेख येतो की कला त्यांच्या ठळक पैलू यांचा समावेश असेल. आणि दुसऱ्या बाजूला याच्यामध्ये हा उल्लेख येतो की महाराष्ट्रातली संत चळवळ, विशेषत भक्ती चळवळ आणि त्या संदर्भामध्ये काही प्रश्न आपल्याला मेन्समध्ये संस्कृती या घटकाच्या अंतर्गत विचारले जात. आता हा जो घटक आहे हा आपण आपल्या अभ्यासासाठी काय म्हणू की डिकोड करायचा प्रयत्न करतोय की मग याच्यामध्ये अशा कुठल्या बाबी आहेत, घटक आहेत की जे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचे. आता त्यातली पहिली बाब ही आहे की काळ त्यांनी काय सांगितलेला आहे, तर त्यांनी हा काळ आणि त्याचा उल्लेख येतो की प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत संस्कृती आणि त्यामधले घटक आहेत की ज्यांचा इथं आपण अभ्यास करणं अपेक्षित आहे. प्राचीन काळ आहे, मध्ययुगीन काळ आहे, आधुनिक काळ आहे, की ज्याबद्दल परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. पण आतापर्यंत प्रश्न जर तुम्ही बघितले तर तुमच्या असं लक्षात येतं की प्राचीन आणि मध्ययुगीन काळावरतीच जास्त प्रश्न विचारलेले दिसतील. आधुनिक काळामधलं आर्ट, आर्किटेक्चर, कल्चर याच्यावरती तुम्हाला प्रश्न जास्त विचारलेले दिसत नाहीत. मी विचारले गेलेले दिसतील, विचारलेले दिसत नाहीत याचा रेफरन्स आहे तो म्हणजे युपीएससीच्या मेनच्या प्रश्नपत्रिका, की ज्यांच्याकडे पण आपल्याला यायचं आहे त्याच्यामधनं हा अभ्यासक्रमामध्ये अशा पद्धतीचा घटक ज्याचा इथं आपल्याला समावेश केला गेलेला आढळून येतो. एक बाब की जरी सिलेबसमध्ये जरी हे दिलेलं असेल की प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत संस्कृती आणि त्याचे विविध पैलू, पण प्रश्न मात्र विचारत असताना तुम्हाला प्राचीन आणि मध्ययुगीन काळामधल्याच या घटकावरती विचारलेले दिसतील. एक आता दुसरी महत्वाची बाब आहे की किती मार्कांच्या साठी तुम्हाला या घटकावरती प्रश्न विचारलेले दिसतील. तर समजा तुम्ही 2020 पर्यंतचे मेन्सचे प्रश्नपत्रिका बघितल्या, आपण युपीएससीचा सिलेबस समोर ठेवतोय, तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येतं की 2013 मध्ये 20 मार्कांच्या साठी प्रश्न आलेले होते कल्चर या घटकावरती, 14 मध्ये 50 मार्कांसाठी, 15 मध्ये 25 आहे, 16 मध्ये 25, 17 मध्ये 10, 18 मध्ये 35
आणि 20 मध्ये 50 मार्कांच्यासाठी तुम्हाला या घटकावरती प्रश्न, कल्चरवरती फक्त प्रश्न विचारलेले आढळून येईल. आपण असं म्हणू की 50 एका बाजूला आहेत आणि 10 मार्क्स एका बाजूला आहेत. सरासरी जर आपण काढायची ठरवली तर मी असं म्हणेन की किमान आपल्याला 25 मार्कांच्यासाठी तरी किंवा 25 ते 30 मार्कांच्यासाठी तरी कल्चर हा घटक असेल की जो इथं आपल्याला मेन्समध्ये अभ्यासायचा. मार्कांच्या दृष्टीने वेटेज जर आपण बघितलं तर आपण म्हणतो की 25-30 मार्कांच्यासाठी आपल्याला हा घटक मेन्स मध्ये आपल्याला त्या पद्धतीनं अभ्यासायचा. आता तिसरी महत्वाची बाब आहे की ज्यावेळी आपण कल्चर या घटकाचा विचार करतो, भारतीय संस्कृती आणि वारसा या घटकाचा विचार करतो, तर त्याच्यामध्ये काही प्रश्न आहेत की जे अगोदर विचारलेले होते तर ते थोडक्यामध्ये इथं आपल्याला बघता येत, ज्यातनं तुम्हाला अंदाज येईल की प्रश्न कशा पद्धतीने फॉर्म होत आहेत. एक प्रश्न विचारलेला होता तो म्हणजे गांधार, ज्याला शिल्पकला म्हटली जाते, मूर्तिकला म्हटली जाते त्याच्यावरती, आणि त्याचा अर्थ असा होतो की गांधार मूर्तिकला जी आहे ही रोमन परंपरेमधनं जेवढ्या बाबींचा तिनं स्वीकार केलेला आहे तर तेवढ्याच ग्रीकांच्याकडनं पण त्या परंपरेमध्ये आपल्याला त्याचा प्रभाव बघताय. तुम्ही प्रश्नपत्रिका प्रिलिमची जरी बघितलेली असेल राज्यसेवेची तर त्याच्यामध्ये गांधार मूर्तीकला आणि त्याच्यावरती एक प्रश्न अगोदर येऊन गेलेला. तुम्ही स्टेट बोर्डची पुस्तकं जरी वाचली प्राचीन काळाची तर त्याच्यामध्ये गांधार मूर्तीकला आणि त्याच्याबद्दलची पण माहिती आपल्याला दिलेली दिसून येते. पण हा एक प्रश्न झाला की गांधार मूर्तीकला आणि त्याच्यावरती ग्रीक आणि रोमन परंपरेचा प्रभाव दिसतो. एक दुसरा प्रश्न आहे की चिनी आणि अरब प्रवासी जे भारतामध्ये आलेले होते तर त्यांच्या लिखाणाचा भारताच्या इतिहास लिखाणासाठी कशा पद्धतीने आपण वापर करतो. आता याबद्दल आपण माहिती घेऊ की ज्या वेळेला आपण आर्ट, आर्किटेक्चर, कल्चर किंवा प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंड अभ्यासतोय त्यावेळेला. पण हा दुसरा की काही भारताबाहेरचे प्रवासी भारतामध्ये येत आहेत, ते भारतामध्ये आले राहिले आणि भारताबद्दल आपल्याला त्यांनी त्यांचं वर्णन लिहून ठेवलंय, हा दुसरा उदाहरण फक्त आपण बघतोय. आणि तिसरा उल्लेख येतो तो म्हणजे विजयनगरचा जो शासक आहे कृष्णदेवराय, तर त्याच्यामध्ये हा उल्लेख येतो की तो स्वतः फक्त विद्वान नाहीये, स्कॉलर नाहीये, तर त्यातनं शिक्षण आणि साहित्य याच्यासाठी पण आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन दिलेलं दिसून येत. त्यानं सोप्या शब्दामध्ये आपण असं म्हणू की सांस्कृतिक विकासासाठी त्याने जे प्रयत्न केलेले होते त्याचा उल्लेख इथं आपल्याला घेता येतो. समजा त्यानं मंदिरं बांधली, त्यानं शिक्षणाच्या विकासासाठी प्रयत्न केले, त्यानं कवी आहेत, साहित्यिक आहेत की ज्यांना आपल्या दरबारामध्ये स्थान दिलं आणि त्यांना प्रोत्साहन त्या त्या बाबी लिहिण्यासाठी दिलेल्या होत्या, तर त्या बाबी की ज्याच्यावरती तुम्हाला हा UPSC मध्ये प्रश्न विचारलेला आढळून येतो. आता तुम्हाला अंदाज आलेला असेल की जे प्रश्न विचारले जात आहेत तर त्या प्रश्नांचं स्वरूप कसं आहे. फक्त हा रेफरन्स म्हणून आपण सांगतोय, तुम्ही यातल्या अनेक बाबी अशा आहेत की ज्या वाचलेल्या नाहीत, कदाचित आता पहिल्यांदा त्या बाबी कानावरती पडतायत आणि त्यामुळं असं वाटेल की अरे हे काय चाललंय, पण मी म्हणते ठीक आहे. हळूहळू तुम्ही ज्या वेळेला स्टेट बोर्डची पुस्तकं वाचाल, तुम्ही अभ्यासाला सुरुवात कराल, तर त्यावेळेला त्या बाबी परत तुम्हाला त्या टप्प्यावरती नक्की आठवतील की अरे कल्चरचं लेक्चर झालेलं होतं आणि त्या लेक्चरमध्ये सरांनी या बाबी आमच्याकडून डिस्कस केलेल्या होत्या. पण प्रश्न बघितले तर तुमच्या असं लक्षात येतं की मूर्तीकलेवरती प्रश्न आहे, साहित्यावरती प्रश्न आहे आणि एखादा शासक संस्कृती आणि आर्ट, आर्किटेक्चर याच्या विकासामध्ये ज्या वेळेला तो योगदान देतो तर त्यावरती पण अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आढळून येतो. आपल्यासाठी महत्वाची बाब काय आहे, तर आपल्यासाठी महत्वाची बाब ही की एक की एवढ्या मार्कांच्यासाठी आपल्याला मेन्स मध्ये हा जो घटक आहे या घटकाची या ठिकाणी आपण तयारी करतोय. आता याच्यामध्ये नेमके कुठले घटक आपण अभ्यासणार आहोत तर याच्याकडे येण्याच्या अगोदर काही फक्त उदाहरणं आपल्याला आहेत बघायची की जी आपण डिस्कस करू आणि त्याच्यानंतर कल्चर ही जी बाब आहे तर ती का महत्वाची आहे हे लक्षात येईल आणि मग त्यातले उपघटक आणि त्यांच्याकडे इथं आपल्याला येता येईल. आता तुमच्यापैकी असं कोण आहे का की ज्याला बौद्ध धर्म त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही? बौद्ध धर्म माहिती आहे तुम्हाला, हे भारतामध्ये जे धर्म उदयाला आले, जन्माला आले, तर त्याच्यामध्ये जैन धर्म भारतामध्ये उदयाला येतोय, बौद्ध धर्म भारतामध्ये उदयाला येतो, शीख धर्म भारतामध्ये उदयाला येतोय, हिंदू धर्म जो आहे हा पण आपल्याला भारतामध्ये
एक प्रकारे विकसित झालेला आढळून येईल. जगातले जे महत्वाचे धर्म आहेत तर त्यातले हे धर्माने त्यांचा उदय आपल्याला भारतामध्ये झालेला दिसून येईल. ही जी मूर्ती आहे ती गौतम बुद्धांची, आणि ही जर मूर्ती आपण बघितली तर तुमच्या असं लक्षात येतं की या मूर्तीमध्ये गौतम बुद्धांचा जो हात आहे तर तो तुम्हाला त्यांनी जमिनीकडे दाखवलेला दिसून येतो. गौतम बुद्धांच्या जर तुम्ही मूर्त्या बघितलेल्या असतील तर त्याच्यामध्ये त्यांच्या हातांची रचना तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं दिसून येत. काही ठिकाणी ते ध्यान मुद्रेमध्ये मेडिटेशन करतायत, काही ठिकाणी तुम्हाला ते अभय मुद्रेमध्ये, म्हणजे तो एक हात जो आहे तर तो इथं तुम्हाला छातीच्या समोर असलेला आढळून येतो, ज्याला अभय मुद्रा म्हटली जाते. ध्यान मुद्रा आहे, अभय मुद्रा आहे, ज्ञान मुद्रा तिचाही उल्लेख येतो. आणि ही जी मुद्रा आहे की जी तर आपल्याला या फोटोमध्ये दिसते किंवा इमेज मध्ये दिसते तर तिला भूमिस्पर्श मुद्रा असं म्हटलं जातं. भूमिस्पर्श शब्दशः अर्थ तुमच्या लक्षात आला की त्यांचा हात जो आहे हा जमिनीला स्पर्श करतोय आणि त्याचं चित्रण तुम्हाला या मूर्तीमध्ये आलेलं आढळून येते. आता ही मूर्तिकला आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला या मुद्रा आलेल्या आढळून येत आहेत. मूळ मुद्दा हा आहे की मूर्त्यांमध्ये मूर्तिकलेमध्ये आपल्याला भूमिस्पर्श मुद्रा जी येते तर त्याचा असणारा संबंध काय होता, की ज्याच्यामुळं मूर्तिकलेमध्ये ही बाब या पद्धतीनं रूढ झाली. अशा एक दोन बाबी आहेत की ज्या बाबी आपल्याला बघायच्या आहेत. आणि मग कल्चर ही जी बाब आपण बघतोय तर ती का कशा पद्धतीनं बघणं गरजेचे आहे हे तुमच्या लक्षात येईल. आता गौतम बुद्धांच्या बद्दल ज्यावेळी आपण माहिती घेतो तर त्याच्यामध्ये तुम्ही हे वाचलेलं असेल की राजघराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला, त्यांच्या वडिलांनी त्यांना कुठलंही दुःख त्यांच्या समोर येऊ नये याच्यासाठीची काळजी घेतलेली होती. राजपुत्र म्हणून आपल्याला ते मोठे होत गेले, त्यांचं लग्न झालं, त्यांचं कौटुंबिक जीवन त्यांचा उल्लेख येतो, आणि मग काही दृश्य ते बघतायत आणि ते बघितल्यानंतर आपल्याला त्यांनी संसार त्याग केला असा उल्लेख येतो. आणि मग त्याच्यानंतर आपण हे वाचतो की गया जिथं त्यांना ज्ञान प्राप्ती झाली तो पिंपळ वृक्ष आहे की ज्या खाली त्यांनी ते ज्ञान मिळवण्यासाठीचे प्रयत्न केलेले होते. बरोबर, हे ठिकाण की त्यांचा जन्म लुंबिनी या ठिकाणी झाला की जे नेपाळमध्ये आहे, त्यानंतर गया या ठिकाणी त्यांना ज्ञान प्राप्ती होते, या सगळ्या बाब. आता हा जो उल्लेख येतो की भूमिस्पर्श मुद्रेचा तर असा उल्लेख येतोय बौद्ध परंपरेमध्ये की ज्यावेळी गौतम बुद्ध ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते त्याच्यामध्ये अनेक कथा येत आहेत. म्हणजे तुम्हाला हेही वाचलेलं असेल की ज्या वेळेला त्यांनी सुरुवातीला प्रयत्न केले ज्ञान मिळवण्यासाठीचे तर त्यावेळेला ते ज्या मार्गाने गेलेले होते तो मार्ग त्यांनी सोडून दिला आणि ते एका अशा टप्प्यावरती पोहोचलेले होते की त्यांना असं लक्षात आलं की आता या मार्गाने जर आपण गेलो तर आता जिवंत राहण्याची शक्यता नाही. म्हणून मग ते त्यांचे मित्र सहकार यांना सोडून या ठिकाणी परत आले. मग इथं गया या ठिकाणी हा उल्लेख येतो की एक शेतकरी आहे, सुजाता नावाची तिची मुलगी आहे की जी गौतम बुद्धांना खीर आणि जेवण देते आणि मग हळूहळू त्यांची तब्येत जी आहे तर ती व्यवस्थित झाली आणि त्यानंतर आपल्याला त्यांनी या पद्धतीनं ज्ञान प्राप्तीसाठीचे प्रयत्न केले. आणि म्हणून मग तुम्हाला सुजाता आणि तिचा उल्लेख आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये खूप आदराने येतो. किंवा तुम्ही हेही वाचलेलं असतं किंवा तुम्ही नेटवरती पण सर्च करू शकता की काही वर्षांच्या पूर्वी माननीय पंतप्रधान जे आहेत तर ते मंगोलियाला गेलेले होते आणि मंगोलियानं त्यांना एक घोडा भेट दिलेला होता, कंथक असं त्याचं नाव त्यांनी दिलेलं होतं. आता तेच नाव त्यांनी का दिलंय आणि घोडाच का भेट दिलेला होता तर त्याचा संबंध तुम्हाला परत बौद्ध धर्माशी होता. गौतम बुद्धांनी ज्यावेळी घर सोडलं, राजवाडा सोडला किंवा ते वैभव सोडलं तर त्यावेळेला हा उल्लेख येतो की त्यांच्या बरोबर त्यांचा एक सेवक आणि त्यांचा आवडता घोडा होता की ज्याला बरोबर घेऊन ते आपल्या राज्याच्या सीमेवरती गेले. आपले दागिने कपडे जे आहेत ते काढून त्यांनी त्या ठिकाणी ठेवले आणि ती नदी होती की जी ओलांडली आणि त्याच्यानंतर असं म्हटलं जातं की त्यांचा संसार त्याग जो आहे, महाभिनिष्क्रम हा जो शब्द येतो तर ते संसार त्याग त्यांनी केला आणि मग तो त्यांचा सेवक तो घोडा आहे की जो तुम्हाला परत राज्यामध्ये आलेला आढळून येईल. घोडा हे कशाचं प्रतीक मानलं गेलं बौद्ध परंपरेमध्ये तर घोडा हे वैभवाचा त्याग जो आहे तर त्याचं प्रतीक म्हणून तुम्हाला मानलं गेलेलं दिसून येत. आणि मग जर तुम्ही सम्राट अशोक आणि त्याचे ज्याला आपण शिलालेख त्याचे जर आपण काय म्हणतो की हे जे अशोक स्तंभ जे आहेत ते जर आपण बघितले तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला
एका बाजूला सिंह आणि त्याचं चित्रण येतं, अशोक स्तंभ जो आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला घोडा आणि त्याचं पण चित्रण आलेलं दिसून येते. अशोक स्तंभ आहे बरोबर, जो आपला राष्ट्रीय प्रतीक म्हणून आपण त्याचा त्याची निवड केलेली आहे. सारनाथ मधला आहे की जिथं सम्राट अशोकानं तो स्तंभ उभा केलेला होता आणि त्या स्तंभावरती पण तुम्हाला तो घोडा आणि त्याचं चित्रण येईल. मुद्दे लक्षात येत आहेत, सिंह आणि त्याचं काय चित्रण येतं हे नंतर आपण बघू, त्याच्याबद्दल आत्ता आपण बघत नाहीये. मूळ मुद्दा आपला काय होता तर गौतम बुद्ध आणि त्यांच्या जीवनामधला हा प्रसंग. मग ज्यावेळे ते ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते त्यावेळेला हा उल्लेख येतो की मार नावाची एक शक्ती आहे की जी त्यांच्या ज्ञान मिळवण्याच्या त्या प्रक्रियेमध्ये त्यांना अडथळा आणते आणि त्या अडथळे अनेक प्रकारे आणलेले होते. म्हणजे एक की वादळ वारं मोठ्या प्रमाणामध्ये सुटत आणि ते त्यातनं ते जे काही ज्ञान मिळवण्याचे प्रयत्न करतायत तर त्यामध्ये त्याला घाबरतात काही बघितलं जातं. मग हिंस्र जनावर आहेत की जी त्यांच्या अंगावरती चालून जातात आणि त्याच्या पुढं आपल्याला त्यांना भीती दाखवलेली दिसते, प्रलोभन दाखवलेलं दिसतं आणि या सगळ्या बाबी आहेत की ज्या बाबींना गौतम बुद्ध बळी पडत नाही. मग शेवटी मार जो असतो तर तो काय करतो की ज्या जागेवरती गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झालेली आहे त्या जागेवरती तो स्वतःचा हक्क सांगतो आणि तो असं म्हणतो की मी जी प्रलोभनं दाखवली त्याला तू बळी पडला, ती जागा जी आहे तर ती माझी आहे आणि हे सांगणार हे बघणार या ठिकाणी कुणी नाही बरोबर, म्हणजे साक्षीदार कुणी नाहीये आणि त्यामुळं माझ्या प्रलोभनांना तू बळी पडलाय आणि ही जागा की जिथं तुला ज्ञान प्राप्ती झाली त्याच्यावरती माझा हक्क. गौतम बुद्धांनी आपला हात फक्त जमिनीच्या दिशेला केला, जमिनीला टेकवला आणि त्यावेळेला असं म्हटलं जातं की पृथ्वी जी आहे तर तिने साक्ष दिली की मी या घटनेचा साक्षीदार आहे की गौतम बुद्ध अशा कुठल्या प्रलोभनांना बळी पडलेले नाहीयेत आणि तशा पद्धतीनं ही ज्याला आपण भूमिस्पर्श मुद्रा म्हणतो तर ती बौद्ध शिल्पकला चित्रकलेमध्ये तुम्हाला हळूहळू डेव्हलप होत गेलेली आढळून येते. मुद्दा लक्षात आला म्हणजे या ज्या मूर्त्या येत आहेत तर त्या मूर्त्यांच्या मध्ये असणारे हात, मूर्त्यांच्या मध्ये असणारे शरीराचे ठेवण हे काही सहजपणे येत नाही. मुद्दा लक्षात आला त्याच्यापाठीमागे काही ना काहीतरी घटना घडामोडी आहेत आणि हा कल्चर आणि त्याचा एक महत्वाचा भाग म्हणून आपल्याला बघता येत. किंवा दुसरं उदाहरण आपल्याला या ठिकाणी देता येतं की कल्चर किंवा संस्कृती ही कशा पद्धतीने आपल्याला साहित्य, चित्रकला, शिल्पकला या सगळ्या बाबींना आपल्याला प्रभावित करत. आता दुसरं उदाहरण आपल्याला या ठिकाणी देता येतं, तुमच्यापैकी बरेच जण आहेत की ज्यांनी ताजमहाल बघितलेलं असेल, प्रत्यक्षामध्ये बघितलेलं असेल किंवा चित्र तरी बघितलेलं असेल बरोबर. आपण असं म्हणू की समजा ताजमहाल जर आपण बघितला तर ताजमहाल जो आहे इमारत, मुख्य इमारत जी आहे तर त्या इमारतीच्या आपण म्हणू की समजा ही मुख्य इमारत ही जिथं ताजमहाल आहे आणि ही जर आपण इमारत बघितली तर आपल्याला असं लक्षात येतं की हा चौथरा जो आहे तर त्याच्यावरती आपल्याला ताजमहाल हा उभा केलेला आढळून येतो. या चौथऱ्याची सारांगणी किती उंची असावी असा तुमचा अंदाज आहे? आपण जर उंची त्याची बघितली तर 20 ते 23 फुटाच्या आसपास आहे. आपली ही जी हाईट आहे आपण 10 फूट म्हटली तर दोन बिल्डिंग आपण म्हणू, दोन मजली इमारत जी आहे तर त्याची एवढी आपल्याला ही या चौथऱ्याची हाईट होते आणि त्याच्यावरती तो मुख्य इमारत जी आहे ही बांधली गेली. आता हे सहज आलं का की एवढी उंची ठेवायची आणि मग तशा त्याच्यावरती तो मुख्य मकबरा बांधायचा सहज येते का? तर हे नाहीये झाले, हे जाणीवपूर्वक केलंय. का जाणीवपूर्वक केलंय? समजा आपण असं म्हणू की तुम्ही ताजमहालच्या जवळ जाताय, तुम्ही ताजमहालकडे बघता, त्या चौथऱ्याच्या जवळ जाऊन तर तुम्ही कसं बघणार ताजमहाल? मान उंच करावी लागेल तुम्हाला बरोबर आहे. तुम्ही 20 ते 25 फुटाचा हा चौथरा झाला, त्याच्यावरती मुख्य इमारत झाली आणि तुम्ही जवळ गेल्यानंतर त्या इमारतीकडे कसं बघाल? तर तुम्हाला मान उंच करावी लागेल बरोबर. बरोबर ना? ही 20 फुटाचा हा चौथराच आहे, त्याच्यावरती परत आपण म्हणू की 40-50 फुटाची ती मुख्य इमारत आहे तर ती बघत असताना तुम्हाला त्याच पद्धतीने बघावं लागेल. आपण मान उंच करून कुणाकडे बघतो? मी म्हणतो की रिस्पेक्ट वगैरे या बाबी बाजूला ठेव, आपण मान उंच करून कुणाकडे बघतो?
कुणाकडे बघावं लागतं माणूस उंच करून आपल्याला? तुमची उंची समजा 5-7 आहे, तुमचा मित्र जो आहे तर त्याची पण 5-7 5-6 आहे. तुम्ही एकमेकांच्याकडे मान उंच करून बघता, कुणाकडे बघतो मान उंच करून? आपल्यापेक्षा ज्याची उंची जास्त आहे त्याच्याकडे आपण मान उंच करून बघतो, बरोबर आहे? शहाजान ज्यांना ताजमहाल बांधला त्याला हे त्यातनं दाखवायचं आहे की मी तुमच्यापेक्षा उंच, याचा अर्थ श्रेष्ठ आहे. समजलं? ही जी इमारत आहे, हा जो मकबरा आहे, तर तो कुणाचा आहे, कुठल्या शासकाचा आहे? तर ज्यांनी भारतावरती राज्य केलं अशा शासकाचा हा मकबरा आहे. आणि त्याच्याकडे तुम्ही बघत असाल तर तुम्हाला मान उंच करूनच त्याच्याकडे बघावं लागेल. असा दुसरा अर्थ काय झाला? असा दुसरा अर्थ पण काहीतरी आहे ना. शहाजान उंच आहे याचा अर्थ, त्याचं दुसरी बाजू काय झाली? आपण त्याच्या पुढं कमी आहोत, लहान आहोत, बरोबर? हा जो काय म्हणतो की तो शासक असणं, तो सत्ताधीश असणं, आपण सर्वसामान्य असणं, ही बाब बघणाऱ्याच्या मनामध्ये तयार व्हायला पाहिजे. आणि याच्यासाठी जाणीवपूर्वक तुम्हाला तशा पद्धतीचं ते डिझाईन केलेलं दिसून येईल. एक बाब झाला. कुठला रंग आणि त्याच्यामध्ये ताजमहालची तयारी किंवा बांधकाम केलेलं दिसत? संगमरवर वापरलेलं आहे, बरोबर? कुठल्या रंगाचा आहे संगमरवर? पांढऱ्या रंग, जास्त करून पांढरा रंग वापरलेला दिसतो. का पांढरा रंग वापरलेला असेल? त्याच्या अगोदरच्या आणि शहाजहानच्या काळामधल्या अनेक इमारती मुघल काळामधल्या ज्याच्यामध्ये तुम्हाला लाल रंग दगडाचा वापरलेला आहे, ज्याला आपण वालुकाश्म दगड सँडस्टोन म्हणतो, तो वापरलेला. ताजमहाल साठी पांढरा रंग का वापरलेला असेल असं वाटतं तुम्हाला? पांढरा रंग कशाचं प्रतीक मानलं जात? शांततेचं प्रतीक झालं. बरं, त्याच्या पलीकडे अजून कशाचं प्रतीक मानलं जातं पांढरा रंग? तर एक झाली बाब. अजून काय वाटत? पांढरा रंग कशाचं प्रतीक म्हणून बघितलं जातो? प्युरिटीज. मराठीमध्ये त्याच्यासाठी शब्द कुठला आहे? शुद्धता, त्याच्यासाठी शब्द तो वापरला जातो. अजून कुठल्या रंगाचं कशा बाबीचं प्रतीक मानलं जात? पावित्र्याचं प्रतीक पण पांढरा रंग मानलं जातो, बरोबर आहे? ही इमारत जी आहे शहाजहानला हे दाखवायचं आहे की ती पवित्र इमारत. रंग त्याच्यासाठी त्यानं कुठला निवडला? पांढरा रंग त्यासाठी निवडला, बरोबर? दुसरी बाब झाली, हे तुम्ही सांगताय, बरोबर? तुम्ही सांगितलं की तो आपल्यापेक्षा उंच आहे, हे तो बांधकामामधनं दाखवतोय. पांढरा रंग त्याचा अर्थ पण तुम्हीच सांगितला, दुसरी बाब झाली. तिसरी बाब ही ज्याचा उल्लेख इथं आपल्याला करता येईल की ज्यावेळी तुम्ही या इमारती बघता, त्या इमारतींच्या बद्दल वाच, मध्यंतरी एक वाद झालेला होता, मुघल गार्डन्स जे आहे तर ते अमृत गार्डन्स असं त्याचं नाव बदललं, बरोबर? संसद आणि त्याच्या आसपास आपण त्याच्याकडे नको जाईल, कारण ती काही मुघलांनी बांधलेली नव्हती, ती ब्रिटिशांनीच बांधलेली होती आणि त्यांनी त्यांना मुघल गार्डन हे नाव दिलेलं होतं. पण या ज्या इमारती, ताजमहल असेल किंवा बाकीचे काही, जर तुम्ही मुघल काळामधल्या इमारती बघितल्या तर त्यांच्या भोवती तुम्हाला बागा तयार केलेल्या आढळून येत आहेत. ताजमहलच्या बरोबर समोर पण तुम्हाला तो पाण्याचा प्रवाह दिसतो, कारंजे दिसतात, बरोबर आहे? ती हिरवळ आजूबाजूला तशा पद्धतीची तयार केलेली आढळून येते. हे परत तोच प्रश्न की हे सहज म्हणून त्यांनी केलं का? तर अजिबात नाही. का केलेलं असेल बरं? त्यांनी अशा पद्धतीने या बाबी का केलेल्या असतील? दोन बाबी लक्षात ठेवा की पाण्याचा प्रवाह, ते पाट असतील, कारंजे असतील, आणि हिरवळ आहे, झाडं आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा मकबरा बांधला गेलेला. तुम्ही पांढरा रंग पावित्र्याचा उल्लेख केला, बरोबर? आता बाग आणि ते पाणी आणि त्या बाबींचा विचार करा. तोपर्यंत दुसरं एक उदाहरण आपल्याला बघताय, हे कुसुमाग्रजांची कविता जी आहे कोलंबसचं गर्वगीत, कदाचित तुम्ही वाचलेले असेल. सिलेबसमध्ये आत्ता आहे की नाही मला माहिती नाही, पण त्याच्यामध्ये शेवटी कोलंबस जो आहे तर तो आपल्या सहकाऱ्यांना असं म्हणतो की चला उभारा शुभ्रशिरेती गर्वाने वरती कथा या खुळ्या सागराला, अनंत आमची काय अनंत आमची ध्येय आसक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामरा. म्हणजे समुद्र ज्याला आपण अथांग म्हणतो
त्याला किनारा आहे, शेवटी त्याला काहीतरी बंधन आहे. पण माणसाची इच्छाशक्ती, माणसाची ध्येयशक्ती जी आहे, तर त्याला अशा पद्धतीचं कुठलंही बंधन नाही. आणि मग कोलंबस आपल्या सहकार्यांना म्हणतो की चला उभारा शुभ्रशिडे ती गरवाणीवरती, हे नावं आहेत की ज्या प्रवास करून थांबलेले आहेत. आणि मग तो सहकार्यांना तो आत्मविश्वास देतो की आता थांबून नाही चालणार, आपल्याला पुढे जावं लागेल. आणि ही शुभ्रशिडे आहेत की जी आता आपल्याला उभारावी लागणार. समजला की तो शुभ्र शब्द येतो. आता कुसुमाग्रजांना त्यातनं काय दाखवायचंय की ज्या कोलंबस हा काही त्यांनी कोलंबस वरती लिहिलेली कविता नाही, बरोबर, त्यांनी कुणावरती लिहिले की त्यांनी लिहिले अशा माणसांच्या वरती की जे ध्येयासाठी लढत आहेत, संघर्ष करतात अशा व्यक्तींच्यासाठी. आणि त्यांचं ध्येय कसं आहे, तर त्यात तो चला उभारा शुभ्र शब्द आहे. शुभ्र शब्द कशाचं प्रतीक आहे, तुम्ही म्हटला की पावित्र्याचं प्रतीक आहे. जे ध्येय आहे ते काय आहे, तर ते उदात्त ध्येय. ती कविता कधी येते, तर ती तुम्हाला 42-46 टप्प्यावरती येते, ज्यावेळी भारताचा स्वातंत्र्य लढा सुरू होतो. हा रेफरन्स तुम्हाला लक्षात आला तर मग ती कविता कोणासाठी लिहिली हे पण तुमच्या लक्षात येते. मग पांढरा रंग कशाचा आहे, तर मग त्या उदात्त ध्येयाचं ते प्रतीक आहे, हेही तुमच्या लक्षात येतं, बरोबर. हे जे मुद्दे येत आहेत, तर आपण वाचतो बघतो, पण परत एकदा सांगतो की हे शब्द, ही वाक्य ज्या बाबी दिसतात आपल्याला, तर त्यांचा नाही एक प्रकारे आपण म्हणतो की मानवी संस्कृती या बाबी त्याच्यापासून आपल्याला वेगळ्या काढता येत नाही. आपला मूळ मुद्दा की हिरवळ, पाण्याचा प्रवाह आणि त्यावर का त्याच्यामध्येच त्या बाबी बांधलेले असतील, त्या इमारती त्यामध्येच तशा का उभ्या केलेल्या असतील. अंदाज काय? काय वाटत, काय असेल? मग कुणाला त्या बाबींचं आकर्षण असेल? पाणी असेल किंवा हिरवळ, झाड, या बाबींचं आकर्षण कुणाला असेल? समजा आपण अमेरिकेमध्ये गेलो, तिथल्या 100-150 मजली इमारती बघितल्या, तिथले मोठे रस्ते बघितले, तिथल्या 4-व्हीलर्स बघितल्या, तर मग आपल्याला असं वाटतं की अरे हे खूपच वेगळं आहे, बरोबर. बरोबर, त्याचं आकर्षण आपल्याला वाटेल न वाटेल हा भाग वेगळा, पण त्यांना आपण काय होतो की इम्प्रेस होतो एक प्रकार, बरोबर. का आपण इम्प्रेस होतो? तुम्ही विचार करताय तो बरोबर आहे, त्या 50-60 मजली इमारती, एवढे रुंद रस्ते, एवढं ट्राफिक असून पण ते शिस्तबद्ध आहे, सगळे जे नियम आहेत ट्राफिकचे ते फॉलो करतायत, आणि त्यामुळे आपण इम्प्रेस होतो. काय इम्प्रेस होतो? आपल्याकडे ते नाहीये, बरोबर आहे. मग या ज्या बाबी आहेत ज्यांचा आत्ता आपण उल्लेख केला की पाणी आहे, हिरवळ आहे, झाडं आहेत, याचं आकर्षण कुणाला असू शकतं? आत्ता सांगितलं तसंच आहे ना, कुणाला आकर्षण असू शकत? ज्यांना त्या बाबी तेवढ्या दिसत नाहीत मोठ्या प्रमाणामध्ये, मुबलक प्रमाणामध्ये, बरोबर. समजला मुद्दा? आता आपण जाऊ त्या मेन मुद्द्याकडे. ज्या वेळेला आपण इस्लामचा विचार करतो आणि इस्लाममध्ये स्वर्ग ही जी संकल्पना आहे, त्या स्वर्ग संकल्पनेचा विचार करतो. आता हे आपण म्हणू की हिंदू धर्मामध्ये पण स्वर्ग आणि नरक या कल्पना आहेत, की तुम्ही पाप केलं तर तुम्ही नरकामध्ये जाता, पुण्य केलं तर तुम्ही स्वर्गामध्ये, स्वर्ग प्राप्ती तुम्हाला होते. पण आता हे तिथं जाऊन परत येऊन कोण सांगणार नाहीये की असा असा स्वर्ग आहे, असा असा नरक आहे, बरोबर. पण त्यांचे उल्लेख येतात आणि त्याचा प्रभाव तुम्हाला लोकांच्या मनावरती, जीवनावरती पण बघताय, असं म्हटलं जातं की ज्याच्यामुळे समाजाला एक शिस्त किंवा समाजाला नियंत्रित करण्याचं काम या संकल्पनांनी केलेलं होतं, ज्याच्यामुळे माणूस एकमेकांशी वागत असताना काहीतरी अशा बाबी आहेत की ज्या बाबींचा त्याच्या विचारांच्या वरती, जगण्यावरती प्रभाव आहे, त्यामुळे तो काही बाबी त्या पद्धतीनं फॉलो करतो. बरं, त्याच्यावरनं अजून एक गोष्ट आठवू, हे
महाभारताचं युद्ध तुम्हाला माहिती आहे, कुरुक्षेत्रामध्ये ते युद्ध लढलं गेलं. त्याच्यानंतर असं म्हटलं जातं की पांडव आणि त्यांचा एक वारसदार की ज्यानं काही काळासाठी राज्य केलं, आणि पांडव जे आहेत की ज्यांनी स्वर्गारोहण केलं, स्वर्गाकडे जायला ते निघाल. मग ते जात असताना असं म्हटलं जातं की हिमालय आणि तिकडून ते स्वर्गाकडे ज्या वेळेला जात होते, तर त्यावेळेला एक एक पांडव जे आहेत तर ते मृत्यू होऊन काय म्हणत होतो की ते पडत होते म्हणजे स्वर्ग. आणि तिथपर्यंत ज्यावेळी धर्म पोहोचले तर त्यांच्यावरनं ते आणि एक कुत्रा होता की जो तिथपर्यंत पोहोचलेला होता. आणि तिथं पोहोचल्यानंतर ज्यावेळी दार उघडलं जातं तर त्यावेळेला मग त्यांना हे सांगितलं जातं की स्वर्गामध्ये प्रवेश फक्त दिला जातो आणि आहे, त्यामुळे त्याला स्वर्ग प्राप्ती होणार नाही. धर्म होते की ज्यांनी उत्तर दिलं की माझी पत्नी माझे भाऊ की ज्यांना मी एवढे जवळचे मानत होतो त्यांनी पण या मार्गावरती माझी साथ सोडली, पण हा कुत्रा माझ्यावरून इथपर्यंत आला, तर मग त्याला जर स्वर्ग प्राप्ती होत नसेल तर मलाही नको. असं म्हटलं जातं की तो बहुतेक यम असतो की जो त्याच्या मूळ रूपामध्ये येतो, कुत्रा नसतो. आणि मग ते पांडव जे असतात आणि द्रौपदी जी असते तर ते मूर्छित पडलेले असतात, त्यांना तो परत शुद्धीवरती आणतो आणि मग सगळ्यांना स्वर्ग मिळतो. हे झाला एक भाग. याच्या पुढचा भाग पण तेवढाच इंटरेस्टिंग आहे. ज्या वेळेला हे सगळे स्वर्गामध्ये येतात त्यावेळेला सगळे कौरव त्यांच्या स्वागताला उभे राहिलेले असतात, सगळे कौरव त्यांच्या स्वागताला उभे राहिलेले असतात. आणि हे बघितल्यानंतर भीम की अर्जुन असतो की ज्याला प्रचंड राग येतो. का राग येतो? कारण पृथ्वीवरती आम्ही लढलो कशासाठी? यांनी अधर्माची बाजू घेतली म्हणून आम्ही त्यांच्या विरोधामध्ये लढलो. आम्ही धर्माच्या बाजूला होतो म्हणून आम्ही त्यांच्या विरोधामध्ये लढलो. आम्ही धर्माच्या बाजूसाठी लढलो म्हणून आम्हाला स्वर्ग प्राप्ती. यांनी यांनी अधर्माची बाजू घेतली तरी पण यांना स्वर्ग प्राप्ती. बरोबर बरोबर आहे ना? जो तुम्हाला प्रश्न पडतोय की अरे ते कसे काय स्वर्गामध्ये, तसा तो प्रश्न त्यावेळी पण त्यांना पडला. मग त्याचं उत्तर हे दिलं गेलं की पृथ्वीवरती जे झालं ते विसरून इथं ते तुमच्या स्वागताला उभे आहेत आणि म्हणून त्यांना ही स्वर्ग प्राप्ती झालेली आहे. असं जे म्हटलं जातं की भारतीय परंपरेमध्ये की मरणानंतर वैर संपत, हा जो विचार कुठून येतोय तर हा विचार तुम्हाला इथून येतोय. समजला मुद्दा? म्हणजे कल्चर संस्कृती ही जी बाब आहे, आपण जे बोलतो आपल्या भाषेमध्ये आपल्या वागण्यामध्ये ज्या बाबी येत आहेत, तर ती बाब तुम्हाला कल्चर आणि याच्यापासून वेगळी काढता येत नाही. आपण जो परत ताजमहाल ती बाग आणि त्याच्याकडे इस्लामचा उदय होतोय सौदी अरेबियामध्ये, की जे आपण तसं बघितलं तर वाळवंटी प्रचंड मोठा असा प्रदेश आहे. मग तिथं निवासाची ठिकाणं कुठली आहेत की ज्याला आपण ओएसिस शब्द वापरतो, बरोबर, की जिथं काही प्रमाणात हिरवळ आहे, झाडं आहेत, पाण्याची सोय आहे, अशा पद्धतीची तुम्हाला महत्वाची काही तशी ठिकाणं दिसत आहेत, पण ती मोजके. पण मोठा प्रदेश कसा आहे तर तो वाळवंटी आणि अशा पद्धतीचा रखरखीत अशा पद्धतीचा आहे. आणि मग इस्लाममध्ये ज्यावेळी तुम्ही स्वर्ग आणि या संकल्पनेबद्दल वाचता, जसं आता आपण म्हटलं की हिंदू परंपरेमध्ये स्वर्ग कसा आहे, तर मग तुम्ही देवदेवता त्यांच्याकडून वास्तव्य करता, बरोबर, तुम्हाला जे पाहिजे ते त्या ठिकाणी उपलब्ध होतं, गाण्याचे कार्यक्रम आणि त्या बाबींचा पण उल्लेख येतो, संगीत आणि त्या बाबी तुम्हाला तिथे ऐकायला मिळतात, आणि देवदेवतांनी त्यांच्याकडून तुम्ही वास्तव्य करता. आता इस्लाममध्ये स्वर्ग आणि त्याचा जो विचार येतोय तर तो कसा मांडलाय, तर त्याच्यामध्ये हा उल्लेख येतो की स्वर्ग जो आहे तर तिथं आत्ता जो उल्लेख आपण केला की हिरवळ आहे, स्वर्ग जो आहे तर त्या स्वर्गाच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा पद्धतीनं चारही महत्वाच्या दिशांना तिथनं पाण्याचे प्रवाह जे आहेत हे जात आहे. आणि असा स्वर्ग आहे की जिथं झाडं आहेत, हिरवळ आहे, अशा पद्धतीचे पाण्याचे प्रवाह त्या स्वर्गामधनं वाहत आहेत. का वाहत आहेत, याचं आकर्षण का वाटतं, तर ती बाब प्रत्यक्ष ज्या प्रदेशामध्ये हा धर्म उदयाला येतोय तिथं ती सहजासहजी दिसत नाही. समजला? म्हणून त्याचं आकर्षण आहे स्वर्ग. मला असं वाटतं की अशी बाब आहे प्रत्येकासाठी की जी प्रत्यक्ष जीवनामध्ये मिळणं थोडे अवघड आहे, त्याच्यासाठी संघर्ष करावा लागतो, ती बाब तुम्हाला स्वर्ग या संकल्पनेमध्ये आलेली आढळून येते, तिचा प्रभाव पडला. आता मग त्याला जोडून ही बाब इथं तुम्हाला बघता येत. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हा झाला की अशा व्यक्तीचा हे स्मारक आहे की जी व्यक्ती स्वर्गासारख्या जागेवरती अशा पद्धतीनं विश्रांती घेईल. या ज्याला कयामत शब्द वापरला जातो, न्याय निवाडा,
त्याच्यानंतर ती व्यक्ती स्वर्गामध्ये जाईल, स्वर्गप्राप्ती होईल. पण त्याच्या अगोदर ती व्यक्ती अशा ठिकाणी विश्रांती घेते की जी जागा स्वर्गापेक्षा पण काही कमी नाही. मुद्दा लक्षात येतोय म्हणजे संस्कृती ही जी बाब आहे, धर्म ही जी बाब आहे किंवा कल्चर ही जी बाब आहे ती तुम्हाला एवढी गुंतागुंतीची असलेली आढळून येते. आता हे सगळं ज्यावेळी आपण बघतो तर ते बघत असताना जो आपला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळी आपण हा पेपर अभ्यासतोय, हा ज्याला आता आपण उल्लेख केला हा घटक ज्यावेळी आपण अभ्यासतो, कल्चर हा ज्यावेळेला आपण टॉपिक अभ्यासतो, तर तो टॉपिक अभ्यासत असताना एका बाजूला कुठले रेफरन्सेस वाचायचे हेही मी सांगतो, पण दुसऱ्या बाजूला मगाशी आणि सुरुवातीला जी बाब मी सांगितली ती बाब त्याची काळजी घ्या की न्यूज पेपर रिडिंग चांगलं करा. त्याच्यामध्ये ज्या महत्वाच्या बाबी चर्चेमध्ये येत आहेत, त्याच्यामध्ये जे महत्वाचे मुद्दे चर्चेमध्ये येत आहेत, तर ते त्याच्याबद्दल काही बाबी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे उदाहरण म्हणून फक्त देतो युपीएससीची. एमपीएससी मध्ये असं होईलच असं नाहीये, पण अप्रोच आपला कसा असायला पाहिजे त्याचं उदाहरण म्हणून फक्त हा उल्लेख करतो. आणि मग त्याच्यानंतर आपण काय नेमकं या घटकामध्ये अभ्यासणार आहोत तर त्याकडे पण आपल्याला येईल. आता एक उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे मध्य प्रदेश मधलं मंदिर आहे, 64 योगिनी मंदिर असा त्याचा उल्लेख येतो. आणि हे मंदिर बघितल्यानंतर तुम्हाला पहिलं डोळ्यासमोर काय येते इमेज, तर भारतीय संसद जी आहे बरोबर, तर त्याची जुनी ज्याला आपण म्हणतो त्या संसदेचं ते चित्र डोळ्यासमोर येत एक. दुसरं ही जी इमेज आहे तर ती ज्याला आपण सेंट्रल विस्टा म्हणतो, तर त्या ठिकाणी ज्या वेळेला ह्या राजमुद्रेचं अनावरण केलं त्यावेळेला काही महिन्यांच्या पूर्वी आपण असं म्हणू की खूप मोठा डिबेट त्यावेळेला झालेला होता की हे जे सिंह आहेत हे खूपच आक्रमक अशा पद्धतीचे आहेत, चिडके रागवलेले दाखवलेले आहेत, अशोक स्तंभाने त्याच्यावरती असणारे सिंह अशा पद्धतीचे नाहीये. दुसरं उदाहरण. आणि तिसरं उदाहरण हैदराबाद मधला हा प्रतिमा ज्याचं अनावरण माननीय पंतप्रधानांनी केलेलं होतं, रामानुजाचार्य हे जे आचार्य होऊन गेलेत तर त्यांच्या प्रतिमेचं असं म्हटलं जातं की जगातली सगळ्यात उंच ती प्रतिमा हैदराबाद या ठिकाणी आपल्याला त्यांनी तिचं अनावरण केलेलं आहे. आता हे घडलेल्या घटना की ज्या गेल्या 1-2 वर्षामध्ये चर्चेमध्ये होत्या आणि हे युपीएससीचे विचारलेले प्रश्न आहेत. हे प्रिलिमचे प्रश्न फक्त दाखवतोय, मेन्स मध्ये पण तुम्हाला प्रश्न विचारलेले दिसून येतील. इथं मुरेना, त्यानंतर 64 योगिनी मंदिर आणि त्याच्या बरोबरीचे असणारे स्टेटमेंट. ज्या वेळेला सेंट्रल विस्टा त्याचं काम सुरू झालं त्यावेळेला अनेक पेपरमध्ये 64 योगिनी मंदिराबद्दल माहिती आलेली होती आणि त्यावेळेच्या झालेल्या प्रिलिम मध्ये तुम्हाला त्यावरती या पद्धतीचा प्रश्न झालेला आढळून येतो. आणि ही जी बाब आहे इथं तुम्हाला थेट उल्लेख येतो की भारतीय संसद जुनी हे तिचा डिझाईन या मंदिरापासून प्रेरित होत असं मानलं जात. एक हा रामानुजाचार्य आणि त्यांच्यावरचा विचारलेला प्रश्न आहे. इथं रामानुज आणि त्यांचा उल्लेख येतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांचं तत्वज्ञान आणि इथं थेट उल्लेख येतोय की प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया हैदराबाद आणि त्यांनी जगातला दुसरा सगळ्यात उंच पुतळ्यांनी त्याचं अनावरण केलेलं होतं. म्हणजे मी मला सांगायचा मुद्दा हा आहे की कल्चर ही जी बाब जरी भूतकाळामध्ये घडून गेलेली असेल तरी पण रिसेंटमध्ये त्याला रिलेटेड अशा काही बाबी चर्चेमध्ये येतात आणि न्यूज पेपर रिडिंग हे त्याच्यासाठीचा सगळ्यात चांगला पर्याय. एक बाब. दुसरी महत्वाची बाब जी आहे की हा जो घटक आपण अभ्यासतो तर तो अभ्यासत असताना कोणकोणत्या बाबी आहेत की ज्या इथे आपल्याला बघायचे, या पीपीटी नंतर पोर्टलवरती अपलोड केल्या जातील आणि या बाबी तुम्हाला रेफरन्सला पण ठेवता आहेत. मग त्याच्यामध्ये कुठल्या बाबी अभ्यासतोय तर ज्याला आपण लिटरेचर म्हटलं ती बाब इथं आपल्याला अभ्यासायची. मग ती प्राचीन आणि मध्ययुगीन काळामधलं साहित्य आपण अभ्यासू. त्याच्यामध्ये महत्वाचे काही उल्लेख इथं केले, वैदिक साहित्य, संगम साहित्य, जे प्रवासी भारतामध्ये आले त्यांनी भारताबद्दलचं जे वर्णन केलंय त्या साहित्याबद्दल आपण माहिती घेऊ. आणि त्याच्या बरोबरीनं आपण असं एक प्रकारे म्हणू शकतो की काही राज्यकर्ते शासक होते की ज्यांनी साहित्याच्या विकासामध्ये पण योगदान दिलं, जसा आत्ता उल्लेख प्रश्न बघताना आपण केलेला होता तो म्हणजे कृष्णदेवरायचा. तर साहित्य हा एक घटक आहे की ज्याच्याबद्दल इथं आपल्याला या परीक्षेच्या तयारीमध्ये अभ्यासायचे काही बाब.
मूर्तिकला आपण अभ्यासतोय की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या मूर्तिकलेच्या शैली आहेत त्यांच्याबद्दल इथं आपल्याला माहिती घ्यायची आहे. मग ते प्राचीन काळामधले प्रामुख्याने मूर्तिकलेतले वेगवेगळे टप्पे इथं आपण अभ्यासतोय. तिसरी बाब ज्याला आपण वास्तुकला म्हणतो, इमारतींचं बांधकाम म्हणतो, मग ते आपल्याला कुठनं दिसतं तर ते हडप्पा संस्कृतीपासून आपल्याला बघता येतं. त्याच्यानंतर मौर्य काळ, त्याच्यानंतर मौर्योत्तर काळ, गुप्त काळ, प्राचीन आणि मध्ययुगीन काळामधलं, मग मध्ययुगीन काळामध्ये आपण असं म्हणू की सुलतानशाहीचा काळ, मुघल काळ, महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या आपण म्हणू की राजघराणी त्यांच्या काळामध्ये झालेला या वास्तुकलेचा विकास ज्याबद्दल इथं आपल्याला माहिती घ्यायची. त्याच्यानंतर चित्रकला आणि त्याच्याबद्दल आपण या घटकामध्ये विचार करणार आहोत आणि ती बघत असताना त्यातले हे वेगवेगळे टप्पे आहेत की जिथं आपल्याला लक्षात घ्यायचे. मग त्या प्राचीन चित्रकलेबद्दल, मध्ययुगीन काळामधल्या चित्रकलेबद्दल, महाराष्ट्रामधल्या चित्रकलेबद्दल आपण विचार करणार आहोत आणि मग ती बघत असताना त्याचे वेगळे पण वैशिष्ट्य या बाबींच्याकडे पण इथं आपल्याला येत आहे. धार्मिक बाबी बघत असताना किंवा रिलीजन ही बाब बघत असताना हे काही महत्वाचे उल्लेख इथं आपल्याला बघता येत, ज्यामध्ये महाराष्ट्रातली वारकरी परंपरा बघायची आहे आपण, दुसऱ्या बाजूला भक्ती परंपरा, सुफी परंपरा, जैन आणि बौद्ध धर्माबद्दल आपण माहिती घेतोय आणि वैदिक धर्माने त्याच्याबद्दल पण इथं आपल्याला माहिती घ्यायची. का घ्यायचे तर ते त्या टप्प्यावरती आपल्याला बघता येईल किंवा त्याचा उल्लेख करता येईल. आणि मग जी नृत्य परंपरा आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला या काही महत्वाच्या ज्याला आपण नृत्य शैली म्हणतो तर त्या बाबी पण इथं आपल्याला बघायची. महाराष्ट्रातली नाटक परंपरा जी आहे तीही आपण बघतोय. महाराष्ट्रातलं साहित्य जे आहे त्यात प्रामुख्याने दलित साहित्य, ग्रामीण साहित्य याबद्दल पण आपल्याला इथं माहिती घ्यायची. आणि हा कल्चर अशा पद्धतीचा हा घटक असेल की जो आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे. आता फक्त अजून एक दोन बाबी की जी इथं आपल्याला थोडक्यात बघता येईल, लक्षात घेता येईल आणि मग त्याच्यानंतर आपल्याला या परीक्षेचा तयारी आणि त्यातल्या या घटकाकडे परत येता येईल. त्यातली पहिली बाब की संस्कृती आणि ही बाब आहे की ज्याचा अभ्यास करत असताना आपल्याला त्या काळातला राजकीय इतिहास पण माहिती असणं गरजेचं. समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला की मराठा काळामधल्या मंदिर बांधकामाबद्दल माहिती द्या, किंवा तुम्हाला असं विचारला की महाराष्ट्रातील किल्ले बांधकामाबद्दलची थोडक्यात माहिती द्या, तर आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की महाराष्ट्रात किल्ले पहिल्या काळात कुणाच्या टप्प्यावरती बांधले, नंतर कोण कोण घराणी शासक होते की ज्यांनी किल्ले बांधकामाला प्रोत्साहन दिलं. कारण राजकीय इतिहास बघितल्याशिवाय या बाबी हे घटक अभ्यासणं शक्य नाहीये. त्यामुळं प्रत्येक या बाबी बघत असताना आपण त्या काळचा राजकीय इतिहास पण समजून घेतोय. आणि दुसरी महत्वाची बाब की या घटकाची तयारी करत असताना हे काही महत्वाचे उल्लेख आहेत की जे आपल्याला लक्षात घेणं गरजेचे. त्यातली पहिली बाब ही आहे की आपल्याकडे जुन्या प्रश्नपत्रिका, सिलॅबस आणि या घटकावरचे जुने प्रश्न हे असणं अपेक्षित आहे. एमपीएससीचे 12 पर्यंतचा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होता तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला अशा पद्धतीचे हे काही घटक होते, त्यातले पण प्रश्न तुम्हाला मिळतील. दुसरी महत्वाची बाब की सोर्सेस जे आहेत ते मोजके ठेवा. त्याच्यामध्ये काय वाचायचंय मी पुढे येऊन त्याचा उल्लेख करेन, पण ते मोजके ठेवा. तिसरी महत्वाची बाब ही आहे की हे करत असताना जसं मगाशी आपण म्हटलेलं होतं त्या पद्धतीनं मी वाचणं, अभ्यास करणं आणि मला ते लिहिता येणं या दोन वेगवेगळ्या बाबी, तर ते लिहिणं त्या मुद्द्यांच्या स्वरूपामध्ये मांडता येणं याच्यासाठी सुरुवातीपासून आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि चौथा महत्वाचा उल्लेख मला वाटतो तो म्हणजे सगळं प्रिपरेशन करत असताना एक्झाम ओरिएंटेड आपलं प्रिपरेशन असायला पाहिजे आणि त्याच्यासाठी जुन्या प्रश्नपत्रिका या खूप महत्वाचे. हा जो घटक आहे ज्याला आपण आर्ट, आर्किटेक्चर, कल्चर म्हटलं, तर त्याच्यासाठी दोन बाबी लक्षात ठेवाल. पहिली बाब की न्यूजपेपर रिडिंग जे आहे ते व्यवस्थित करा, त्याची सवय लावून घ्या. त्याच्यानंतर मी म्हणेन की फाईन आर्ट्स नावाची एनसीईआरटीची दोन पुस्तकं आहेत तर ती बघून घ्या. आणि मग नितीन सिंघाने त्यांचं एक पुस्तक बरेच जण यूपीएससीची मुलं वापरतात तर मग त्याच्याकडे तुम्हाला येत आहे. पण त्याच्या अगोदर मी म्हणेन की हे जे फाईन आर्ट्सची पुस्तकं ज्यांचा उल्लेख केला, जी 11वी आणि 12वी एनसीईआरटीचा आहे, तर
तर ते बघून घ्यायला हरकत नाही. त्याच्या अगोदर स्टेट बोर्ड तुम्ही वाचतायच, त्यामुळं स्टेट बोर्ड वाचणं ही बाब आपण म्हणू की या परीक्षेच्या तयारीमध्ये महत्वाचा भाग असणारच. त्या बाबी वाचा, स्टेट बोर्ड पहिल्यांदा वाचा, त्याच्यानंतर मग फाईन आर्ट्सच्या या दोन पुस्तकांच्याकडे या. 11-12 पुस्तकं आहेत आणि मग त्याच्यानंतर मी म्हणेन की तुम्ही नितीन सिंघानी आणि त्या पुस्तकातले सिलेक्टेड टॉपिक जे आहेत तर ते बघू शकता. या टॉपिकच्या नोट्स जे आहेत म्हणजे जो एन्शियंट मिडीवलचा पॉलिटिकल हिस्ट्रीचा आणि प्रिलिमच्या अंगाने जो भाग आहे त्याच्या नोट्स पण आहेत आणि आर्ट आर्किटेक्चर कल्चर या विषयाच्या पण त्या अर्थानं तशा नोट्स तयार आहेत, त्याही तुम्हाला वाचता येतील. सगळ्यात महत्वाची बाब काय तर लेक्चर्स, माझी सगळ्यात महत्वाची बाब वाटते पुस्तक ही बाब. मग त्याला जोडून तुम्ही त्या पद्धतीनं घेऊ शकता. आत्ता काय करायचं, स्टेट बोर्ड करा आत्ता आणि ही झाल्यानंतर मिळून की मग फाईन आर्ट्सच्या त्या दोन पुस्तकांच्याकडे तुम्हाला येता येईल. तुम्हाला या घटकाबद्दल या टॉपिक बद्दल जर काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. आपल्याला अजून 5-10 आहेत की जी तुमचे प्रश्न भारतीय संस्कृती हा जो घटक आहे तर त्याच्या अभ्यासाबद्दल विचारायचे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला देता येत. कल्चर तसं बघितलं तर खूप काय म्हणू की कॉम्प्लेक्स आणि खूप मोठा घटक आहे. तुमच्यामध्ये जर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर मधलं कोण असेल आणि समजा तुमची मैत्रीण आहे, तुम्ही तिला विचारलं की जेवली का, तर त्याचं उत्तर जे येतं हो जेवलो. हा, तर हे जे क्रियापद आहे तर जी काय म्हणतो की ज्याला पुरुषी म्हटली जातात जेवलीस का तर हो जेवलो असं जे येतं, हे बाकीच्यांच्या उर्वरित महाराष्ट्रामधून ज्यावेळी ते ऐकतात तर त्यांना असं वाटतं की अरे ही अशी क्रियापद का वापरली जाते, बरोबर आहे. किंवा विदर्भामध्ये बंडी शब्द जो वापरला जातो, बैलबंडी शब्द वापरला जातो, बैलगाडीसाठी वापरला जातो आणि हा घडलेला किस्सा आहे की ज्या वेळेला विदर्भामध्ये एक बैलगाडी जी पुलावरनं खाली पडली त्यात काही जण जखमी झालेले होते, त्याच्यात काही जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता आणि ज्या वेळेला विधिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या त्याच्यावरती चर्चा सुरू झाली त्यावेळेला विदर्भातले लोकप्रतिनिधी होते की ज्यांनी तो शब्द प्रयोग केला की बंडी पडली आणि त्याच्यामुळे काही जण जखमी झालेत आणि काही जणांचा निधन झालं, तर ते बाकीच्या लोकप्रतिनिधींना तेवढं लक्षात आलं नाही. बंडी बऱ्याच ठिकाणी शब्द जो वापरला जातो तो बनियन आणि त्याच्यासाठी वापरला जातो, तर मग असं वाटू शकतं की अरे बनियन पडलं आणि त्याच्यामध्ये काही जण जखमी झाले. मुद्दे लक्षात येत आहेत की भाषा जी ही बाब आहे तर तो संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. भाषे ही जी बाब आहे तर तो संस्कृतीचा आपण म्हणू की खूप महत्वाचा भाग आहे. आपल्या लिमिटेशन्स ही आहेत की एवढ्या सगळ्या बाबी तर आपल्याला अभ्यासता येणार नाही, पण यातले बरेचसे घटक असतील की जे आपण अभ्यासतोय का, कशासाठी अभ्यासतोय, तर असं म्हणू आपण की हे अभ्यासल्यानंतर तुमचा आजूबाजूला बघण्याचा असणारा दृष्टिकोन जो आहे हा प्रौढ होऊन जातो. कल्चर ही बाब तुम्हाला तशा पद्धतीने विचार करायला शिकवते. आता जो एक प्रश्न प्रिलिम मध्ये आलेला होता अकबरावर, जर तुम्ही प्रश्न वाचलेला असेल तर मग असं म्हटलं जातं की असा उल्लेख येतो की अकबर जो आहे तर त्याला काही लिहिता वाचता येत नव्हतं, त्याच्याबद्दल मत मतांतर आहे, पण तो जिज्ञासू होता, वेगवेगळे धर्म त्यांचं तत्वज्ञान हे त्याला समजून घ्यायचं होतं. म्हणून फत्तेपूर सिक्री जे आग्र्याच्या जवळचं ठिकाण आहे तर त्या ठिकाणी त्यानं एक इमारत बांधली
ज्याला प्रार्थना कक्ष किंवा इबादत खान असं नाव दिलं. मग त्यानं सुन्नी पंथीयांना बोलवलं, नंतर शिया पंथीयांना बोलवलं, मग सुफी संत त्यांना बोलवलं, हिंदूंना बोलवलं, जैन धर्मीयांना बोलवलं, पारसींना पण त्यानं बोलवलेलं होतं डिस्कस करण्यासाठी काही भाग. आणि नंतर मग त्यानं ख्रिश्चन आणि त्यांना पण मिशनरी जे होते तर त्यांना पण बोलवलं. आणि तिथल्या तो चर्चा ऐकतोय. काही काळानंतर त्यानं इबादत खाना ती इमारत प्रार्थना कक्ष बंद केला. का बंद केला? तर एका टप्प्यानंतर आपला धर्म आपला पंथ किती श्रेष्ठ आहे हे दाखवून देण्यासाठी हे जे चर्चा करणारे होते त्यांची चर्चा न राहता ते हमरात उमरीवरती आले. जे काय म्हणू की खूप पुढचं पाऊल होतं की वादविवाद न होता तिथं भांडणं सुरू झाली. आणि मग त्यानंतर अकबराने ते बंद केलं. आणि अकबराला खरं तर तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न पडलेला होता की ज्या व्यक्ती असं म्हणतात की आम्हाला ईश्वराचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे, आम्हाला आमचा धर्म जो आहे हा चांगल्या पद्धतीने समजलेला आहे, तर मग तुम्ही तुमच्या धर्माची मतं मांडत असताना दुसऱ्या व्यक्तीवरती हल्ला कसं काही करू शकता ना? मुद्दा लक्षात येतोय की तुम्हाला जर धर्म समजलेला असेल, तुम्हाला ज्ञान मिळालेलं असेल, तर तुम्ही शारीरिक हिंसा कशी काही करू शकता? आणि असं म्हटलं जातं की मग अकबर त्या घटनांच्यामुळं विचार करायला लागतो, धर्मगुरू आणि त्यांच्याबद्दल त्यांना पुढं अनेक निर्णय घेतले. पण असं म्हटलं जातं की अकबराच्या काळामध्ये शासक म्हणून तो ज्या वेळेला राज्यकारभार करत होता त्यावेळेला त्याचा वेगवेगळ्या धर्मांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा एक प्रकारे अजून ब्रॉड झाला. का झाला? त्याचं हे लक्षात आलं की चांगली माणसं सगळ्याच धर्मामध्ये, चांगली तत्व सगळ्याच धर्मामध्ये, आणि धर्म हे एका ध्येयाकडे जाणारे वेगवेगळे मार्ग. समजलं? हे कधी त्याला कळतं? त्या सगळ्या चर्चा आणि त्याच्यानंतर. तर मी फक्त त्याचा फक्त इथं रेफरन्स घेतोय की ज्यावेळी तुम्ही कल्चर अभ्यासता त्यावेळेला तुमचा दृष्टिकोन जो आहे हा अन्य धर्म, अन्य संस्कृती, अन्य प्रथा परंपरा यांचा आदर करणारा तसा तुमचा दृष्टिकोन तयार होऊ शकतो. कारण तुम्हाला मग त्यातल्या समानता लक्षात येतात, त्यातल्या त्या प्रथा परंपरा कशा फॉर्म होतात या बाबी तुमच्या लक्षात येतात. आणि मग ज्यावेळी तुम्ही त्या बाबी बघता त्यावेळेला त्यांचं महत्व पण तुमच्या लक्षात येतं की मानवी जीवन आणि त्याच्यावरती या परंपरांनी त्यांचा प्रभाव कसा आहे. पण सगळ्यात महत्वाची बाब जी मला वाटते की हा सिलेबसमध्ये का घटक येतोय, सुरुवातच मेन्समध्ये अभ्यासाची आपल्या सुरुवातच कल्चर, इंडियन कल्चर याच्यापासून का केली गेलेली आहे, तर त्याचं कारण हे आहे की हा अभ्यासाचा विषय तुमचा आयुष्याकडे बघण्याचा, तुमच्या जीवनाकडे समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अजून ब्रॉड बनवतो. तुम्ही इतरांचा आदर करायला लागता, इतरांच्या मतांचा आदर करायला लागता, इतरांच्या खाद्य संस्कृतीचा आदर करायला लागता, इतरांच्या धर्म तत्वज्ञान त्यांचा आदर करायला लागतो. कारण तुम्हाला हे लक्षात येतं की ते कोणत्या परिस्थितीमधनं त्या बाबी तशा पद्धतीनं फॉर्म झाले. आणि मला असं वाटतं की ती सगळ्यात महत्वाची बाब आहे की जी कल्चर जी आहे आणि त्याचा अंडरस्टँडिंग म्हणून आपण की कल्चर आणि त्या बाबी समजणं की जी त्याच्यासाठी खूप महत्वाची बाब आहे जी आत्ताच्या टप्प्यावर येते. महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत, त्यांचं पुस्तक आहे प्रामुख्याने त्यांनी पोलीस अधिकारी म्हणून काम करताना जे प्रयोग केलेले होते त्यांच्यावर. आणि त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये पुस्तकामध्ये त्यांनी खूप अगोदर, आता त्याला बरीच वर्ष झाली, त्याच्यामध्ये त्यांनी त्या कवितेच्या चार ओळी लिहिलेल्या आहेत. आम्ही आपसात वाटून घेतले देव, नाही वाटायचे ठेवले महापुरुष सुद्धा, काय काय नाही वाटून घेतले सण साहित्य आणि रंगही नाही सुटले. रंग पण आपण वाटून घेतलेत ना ज्यावेळी हे वाचता अभ्यासता, कल्चर ही बाब ज्यावेळी वाचता त्यावेळेला तुम्हाला लक्षात येते की अरे हा फरक बरोबरच. माणूस म्हणून सगळेच एक सारखे, त्यांचे सुखदुःख सम समान आहे. आणि कल्चर ही घडते त्या परिस्थितीमध्ये. हा जरी अप्रोच आपल्यामध्ये आला तर मला वाटतं की हा घटक आणि त्याचा काय म्हणू की चीज झाला. तुम्हाला काही असतील प्रश्न, असं नाही की याबद्दलच विचारायचं असेल, इन जनरल तुम्हाला काही विचारायचं असेल तरी पण तुम्ही विचारू शकता. परीक्षा, परीक्षेची तयारी, अभ्यास याबद्दल.
न्यूजपेपर वाचा. मी असं म्हणणार नाही की हाच वाचा, पण लोकसत्ता बरेच जण रेफर करतात, त्याच्यामुळे मी लोकसत्ता हे नाव सजेस्ट करेन तुम्हाला. दुसरी बाब की स्टेट बोर्ड तुम्ही वाचलेले असतील, वाचत असाल, त्याच्यासाठी वेळ द्या, ते पटपट वाचून घ्या. असं नाही की स्टेट बोर्ड पुरेशी आहे, पण त्यातनं एक बेसिक तुमचा त्या त्या विषयांचा क्लिअर होऊन जाईल, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही रेफरन्सेस आणि त्याकडे व्हायला काही हरकत नाही. पेशन्स ठेवा, एका दिवसामध्ये एका महिन्यामध्ये लगेच त्या बाबी समजतील अशा अपेक्षा पण ठेवू नका. हळूहळू त्या बाबी तुम्हाला लक्षात येत जातील. आणि मगाशी म्हटलं तसं की लिहायला लाग, लिहायला लाग काहीही, कारण की दिवसभरामध्ये मी म्हणेन की एक फक्त नियम फॉलो करा की मी 10 ओळी तरी दिवसभरामध्ये लिहिणार, जास्त नाही, 10 ओळी तरी मी काहीतरी लिहिणार आहे. नेमके पेपरमधले एखादी न्यूज लिहून काढली तरी पण काही हरकत नाही, पण लिहायला लाग, कारण लिहिणं ही जी बाब आहे ना, तर ती एका महिन्यामध्ये 8-10 दिवसामध्ये किंवा 15-20 दिवसामध्ये डेव्हलप होत नाही. मेंदू मध्ये उजवा मेंदू, डावा मेंदू असं काहीतरी हे करतात ना, वर्गीकरण करतात. असं म्हटलं जातं की आपलं नॉलेज एका बाजूला असतं आणि आपली स्किल्स एका बाजूला, त्यामध्ये मेंदूमध्ये साठवलेले असतात किंवा ते स्टोर झालेले असतात. तुम्ही ज्या वेळेला लिहिता त्यावेळेला नॉलेज पण वापरता आणि तुम्ही स्किल पण वापरता, बरोबर? तुम्ही दोन्ही बाबी एकत्रित वापरता, त्याच्यामुळे तो प्रॅक्टिस आणि त्याच्याशिवाय त्या बाबी मला वाटतं की कदाचित होत नसाल. आणि अभ्यास करणं, या परीक्षांची तयारी करणं ही खूप, मी म्हणतो की पॉझिटिव्ह अशा पद्धतीची बाब. तुम्ही बघता आजूबाजूला ज्या बाबी, तर त्याच्याबद्दलचा तुमचा अप्रोच बदलून जातो. तुम्ही चहा प्यायला गेला तरी मग हा विचार येतो की अरे आसाम मधनं भारतात चहा येतोय, तर मग आसाम शिवाय बाकीचे कुठले राज्य आहेत की जिथं चहाचं उत्पादन घेतलं जातं, बरोबर? मग ग्रीन टी बद्दल कुठेतरी वाचायला मिळतं की त्याच्यामध्ये अँटी ऑक्सिडंट्स असतात. मग फ्री पार्टिकल बद्दल तुम्ही वाचता, अरे ग्रीन टी पिल्यामुळे असं म्हटलं जातं की त्या बाबींना त्याचा फायदा होतो. जगणं ही जी बाब आहे, मी म्हणतो की ही 1-2 वर्ष जी आहेत ना, तर ती जगा, परीक्षा जगा. आणि आपल्यासाठी विषय काही मी म्हणतो की कमी नाहीये, तुम्ही जे बघाल त्याच्यावरती विचार कराल, त्याच्याबद्दल माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करा. असा अप्रोच ठेवलं तर मला वाटतं की तुम्हाला विषयही काही कमी पडतील असं मला नाहीये वा, बरोबर? नाही तुम्ही G20 बोर्ड बघत असाल, त्याच्यामध्ये वसुधैव कुटुंबकम दिसते आपल्याला, मला वाटायला पाहिजे की अरे हे कुठनं वाक्य घेतलं. आपल्याला माहिती असतं की सत्यमेव जयते आहे की जे मुंडक उपनिषदामधनं घेतले नाही, आणि ते बऱ्यापैकी माहिती असतं आपल्याला. आता हे एवढे दिवस जवळपास वर्षभर हे सगळ्या मीटिंग होत आहेत, तर मग त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट वाटायला पाहिजे की अरे ही जी बाब आहे तर ती येते कुठून. मगाशी मी जे म्हटलं की क्युरियस असणे ही जी बाब आहे, जिज्ञासू असणे ही जी बाब आहे, तर ती सवय बनवते. मी अनेक वेळेला असं म्हणतो की तुम्ही पण न्यूजपेपर वाचता, तुमच्या घरचे पण न्यूजपेपर वाचता, पण तुमच्या न्यूजपेपर वाचण्यामध्ये आणि त्यांच्या न्यूजपेपर वाचण्यामध्ये फरक काय? तुम्ही बातमी मागची बातमी समजून घ्यायचा प्रयत्न करा, हा फरक. बातमी मागची बातमी काय म्हणजे, मगाशी जसं म्हटलं की तुर्कस्तान कुठे येतो, त्याच्या आजूबाजूचे देश कुठले आहेत, कुठल्या ठिकाणी तो भूकंप झाला, किती रिश्टर स्केलचा होता, रिश्टर स्केल एक परिमाण झालं, दुसरी कुठली आहेत का परिमाण आहे की जे भूकंपाचा तीव्रता मोजत, बरोबर? रिश्टर स्केल मध्ये 6 रिश्टर स्केलचा भूकंप, 7-8 त्याच्यामध्ये फक्त एकाचा फरक आहे का, नुकसान जे होतं तर ते तीव्रतेमध्ये 10 पट फरक आहे, बरोबर? हे जे आहेत बाबी, मी म्हणतो की हे अवघड नाहीये, पण हा विचार करणं आणि त्या पद्धतीनं जे घडतंय आजूबाजूला दिसतंय, तर त्याच्याबद्दल ते क्युरियस असतं, ते सगळ्यात महत्वाची या परीक्षांची गरज असते. कारण तुमच्याकडनं उद्या अधिकारी म्हणून काम करताना तशा थोड्या अपेक्षा आहेत की अधिकारी कसा असायला पाहिजे, तर तो अप टू डेट मी म्हणणार नाही, पण तो क्युरियस तरी असायला पाहिजे, जिज्ञासू असायला पाहिजे. एक किस्सा सांगतो आणि त्याच्यानंतर थांबू आपण. माझा मित्र जो पोलीस सर्व्हिस मध्ये आहे, एका ठिकाणी त्याला
व्याख्यानासाठी बोलवलेलं होतं. आणि ते जे व्याख्यान होतं तर त्या ठिकाणी अजून एक ऑफिसर होते ज्यांनी UPSC ची परीक्षा पास केलेली होती, IPS म्हणून ते निवडले गेलेले होते, त्यांनाही व्याख्यानाला बोलवलेलं होतं. आणि ज्या वेळेला ते व्याख्यानाला भेटले एकमेकांना, तर आता हे हा मित्र जो आहे तो PI आहे आता. ज्या वेळेला तो तिथं नियुक्त होता तर त्यावेळेला काही PI नव्हती, आपण म्हणून की APA म्हणून काम करत होता. IPS सिनियर हा गेला, त्यांना भेटला, सॅल्यूट केला आणि तिथंच त्याला मनामध्ये काहीतरी शंका आली. कार्यक्रमाला दोघेही स्टेजवरती बसले. त्यावेळेला हा जो मित्र होता APA, तर त्या मित्रानं त्यांचे सिनियर जे होते तर त्यांना त्यांचं नाव पाठवलं, त्यांची बॅच पाठवली. त्यांना एवढं फक्त विचारलं की महाराष्ट्र केडर मिळालेले IPS आणि त्यांचा काही उल्लेख येतोय. ते म्हटले की माझ्या ह्याच्यात तरी कुठं उल्लेख नाहीये, पण मी बाकीचे सिनियर्स आणि त्यांच्याशी बोलून घेतो. आणि मग त्यांच्याकडनं असं आलं की या नावाचं महाराष्ट्र केडर मिळालेलं असं कुणीच नाही. तो कार्यक्रम संपला, ते निघालेले होते, तर तो मित्र जो आहे तर तो त्यांना म्हटलं की सर तुम्ही एवढ्या लांब या कार्यक्रमासाठी आलेला आहात, आपली भेट कदाचित नाही, आता एवढे मोठे ऑफिसर होईल न होईल पुढे कधी आपल्याला माहिती नाही, आता तुम्ही इथंपर्यंत आलेला आहात तर मग पोलीस स्टेशन माझं जवळच आहे, तर पाहुणचार तिथे करू आपण आणि मग त्यानंतर जा. तोपर्यंत हे क्लिअर झालेलं होतं की ते काही सिलेक्ट झालेले नाहीयेत, असं कुठलं महाराष्ट्र गेटर त्यांना IPS म्हणून मिळालेलं नाहीये. आणि ज्यावेळी गाडीमध्ये बसून ते पोलीस स्टेशन पर्यंत निघालेले होते, त्यावेळेला जो काही गाडीमध्ये थोडाफार पाहुणचार झाला तर त्याच्यामधनच त्याने कबूल केलेलं होतं की मी काय IPS म्हणून निवडलेलो नाही. आता हा जो मित्र होता त्यानं ते कसं ओळखलं, त्यानंच बोलताना नंतर आम्हाला सांगितलेलं होतं की हा ज्यावेळी त्यांना भेटला आणि यानं ज्या पद्धतीनं त्यांना सॅल्यूट केला, त्यांनी ज्या पद्धतीनं रिटर्न सॅल्यूट केला, त्याच्यावरूनच त्याला कळालेलं होतं की हे बहुतेक सिलेक्ट झालेले नाही. ऑब्झर्वेशन मी जी बाब म्हणतोय ना की डोळे आणि कान उघडे असत, ही जी बाब आहे ती कुठल्या टप्प्यावरती कशी, मी म्हणतो की परीक्षा पास होण्यापुरती नाही आहे, तर नंतर काम करत असताना पण तुम्हाला उपयोगाला येऊ शकत. आणि ही अपेक्षा आहे की तुम्ही डोळे आणि कान उघडे ठेवणारे असायला. अभ्यास खूप चांगला आहे, या परीक्षेची तयारी ही बाब पण खूप चांगली आहे, पेशन्स ठेवा, आकष्ट करा, सुरुवातीला मोजके रिसोर्सेस वापरा आणि सगळ्यात महत्वाची बाब की एक्झाम ओरिएंटेड प्रिपरेशन करा. मी जे वाचतोय, मी जे कष्ट करतोय, तर ते एक्झाम मध्ये किती मार्कांना आहे, कोणत्या टप्प्यावरती आहे आणि कशा पद्धतीचे तिथे प्रश्न विचारले जाते. शेवटी आपल्याला ही परीक्षा पास करायची, मार्क्स मिळवायचे आहेत आणि मार्क्स मिळवण्यासाठी ते माहिती असणं आपल्याला गरजेचं. आपल्याला थीसिस लिहायचं नाही, आपल्याला रिपोर्ट कुठला लिहायचा नाही, आपल्याला मार्क्स मिळवण्यासाठी या परीक्षेमध्ये पास होणं गरजेचं. त्यामुळे माझा अभ्यास, माझी तयारी ही जास्त चांगली असायलाच पाहिजे. बरोबर, स्पर्धा आहे शेवटी आणि आपण या स्पर्धेमध्ये पुढं राहण्यासाठी आपली तयारी इतरांच्या पेक्षा चांगली असायलाच पाहिजे. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारलं तरी चालेल. माझं नाव शरद पाटील, सुरुवातीला मी उल्लेख केला युनिकमध्ये फॅकल्टी म्हणून मी काम करतोय आणि मॉडर्न इंडिया आणि जो आर्ट आर्किटेक्चर कल्चरचा जो भाग आहे तर तो भाग आपण डिस्कस करणार आहोत. आता हे बघत असताना मगाशी जो उल्लेख केला की समजा एक फक्त उल्लेख करू की आपण चित्रकला बघतोय, तर त्यातला पहिला उल्लेख येतो चित्रकलेचा अश्मयुगाच्या काळात. आता हे बघत असताना आपल्याला अश्मयुग माहिती असायला पाहिजे, त्यामुळे आपण एक कल्चरचा घटक बघत असताना त्याला पॅरलल जो पॉलिटिकल हिस्ट्रीचा भाग आहे त्या काळामधल्या ज्या काही त्या टप्प्यावरच्या महत्वाच्या घटना घडत होत्या त्या तर आपण बघणार आहोत, बघायच्याच आहेत, बघाव्याच लागतात आणि मग त्याला जोडून कल्चर ही बाब इथं आपल्याला बघतायत. फक्त असं होतं की हा जो एन्शियंट मिडीवलचा भाग आहे तर तो अनेकांना खूप वेगळा आणि नवीन वाटतो, कारण ते खूप कधीतरी पाठीमागं अभ्यासलेलं असतं, वाचलेलं असतं. त्यामुळे आपण सुरुवात करताना काय करतो की मॉडर्न इंडियाचा जो भाग आहे, आधुनिक भारताचा, त्याच्यापासून सुरुवात करतो, कारण त्यातल्या अनेक बाबी आपल्याला माहिती असतात,
आजूबाजूला त्याच्यावरती चर्चा सुरू असते नेहमी, आणि हा काळ काही खूप लांबचा नाहीये की ज्यामुळे आपल्याला त्याबद्दल काहीच माहिती नाही. त्यामुळे मॉडर्न इंडिया हा घटक आपण पहिल्यांदा बघू आणि मग त्याच्यानंतर त्या घटकाकडे आपल्याला येत आहे. नाही प्रश्न काही. हा